असं अचानक तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडतं आणि तिथून तुमचा मार्गच बदलतो. तसं आपण म्हणू शकतो की अगदी 29 जुलै 2012 पर्यंत माझी वकिली, माझं घर हे सरळसोट चालू होतं. नमस्कार, मी शर्मिला. मी हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत. मी मूळची मुंबईची, लग्नानंतर 8 वर्ष रत्नागिरीत होते. या 8 वर्षात रत्नागिरीने मला खूप काही दिलं. सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी आवर्जून सांगण्यासारख्या म्हणजे अतिशय प्रेमळ सासर आणि खूप जीवाभावाच्या मैत्रिणी. अशीच माझी एक मैत्रीण आहे रत्नागिरीची, रुची, ऍडव्होकेट रुची महाजन. ही रत्नागिरी जिल्हा कोकण परिसरातच टोटल तिच्या कामासाठी खूप प्रसिद्ध आहे. आज तिला मी तुमच्या भेटीसाठी घेऊन आले. तिचा जीवन प्रवास आपल्याला ऐकायचा आहे, तर आपण रुचीशी बोलूया. हाय रुची. नमस्कार, कशी आहेस? मस्त. मला आता तुझं काम वगैरे, वकिली तर तू करतेस, लॉयर आहेस तू, आणि मला तुझा सगळा जाणून घ्यायचंय की तुझा वकिलीचा प्रवास, तुझा जे काय तू शिवप्रसादी फाउंडेशनच्या अंडर काम करतेस हे सगळं जाणून घ्यायचंय आणि आपल्या प्रेक्षकांना पण सांगायचंय. सो तू सुरुवात आधी तुझी ओळख तूच करून दे की तू मूळची कुठली, तुझं शिक्षण काय, तुझी फॅमिली म्हणजे आई वडिलांची बॅकग्राऊंड, तिथपासून तू रुची महाजनी, महाजनी परिवारात येईपर्यंतचा तुझा जो काय प्रवास आहे तो थोडक्यात सांग, तुझं बालपण कसं गेलं वगैरे. नक्कीच. मी बेसिकली ठाण्याची आहे. ठाण्यापासून एक साधारण 18 किलोमीटर अंतरावर कशेळी म्हणून गाव आहे, ते माझ्या वडिलांचं गाव. माझं माहेरचं आडनाव सोहोनी, तिथे आमचं जॉईंट फॅमिली घर, दुकान हे सगळं आहे. आणि वयाच्या 4थ्या वर्षी आम्ही तिथे शाळेची सोय नसल्यामुळे ठाण्यात आलो. जस्ट 8-10 किलोमीटरचं अंतर आहे. त्यानंतर मग माझं सगळं शालेय शिक्षण जे आहे ते ठाण्याची अगदी प्रसिद्ध जी शाळा आहे, सरस्वती सेकंडरी स्कूल किंवा सरस्वती विद्या मंदिर मराठी मीडियम, तिथे माझं शालेय शिक्षण झालं. आणि नंतर मी मायक्रोबायोलॉजी घेऊन BSc केलं. त्यावेळेला मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये 5 वर्षाचं लॉ नव्हतं. मला लॉ करायचं आधीपासून इच्छा होती, फक्त त्यावेळेला 5 वर्ष नव्हतं. तुम्हाला BA कोणतंही ग्रॅज्युएशन करून नंतर करणं आवश्यक होतं. मग BSc नंतर मी ठाणा लॉ कॉलेजमधनं लॉ केलं. लॉ कॉलेजच्या लास्ट इयरला, सेकंड इयर किंवा थर्ड इयरला लॉच्या, त्यावेळेला माझी आणि शिवप्रसाद महाजन आम्ही दोघं वर्गातच एका आमची ओळख झाली. मग आमचं प्रेमात रूपांतर होऊन लग्न झालं आणि लग्नानंतर मी ठाण्याहून रत्नागिरीला आले. माझे सासरे वकील आहेतच, त्यांचं इथे ऑलरेडी एस्टॅब्लिश ऑफिस होतं. लग्नानंतर आम्ही 94 साली डिसेंबर लग्न झालं. 95 पासून आम्ही लगेच त्यांना जॉईन झालो. आणि 96 साली आम्ही, मी, माझे सासरे आणि माझा नवरा शिवप्रसाद महाजनी, आमचं तिघांचं मिळून आम्ही एक पार्टनरशिप फॉर्म सुरू केली. आणि तेव्हापासून हा वकिलीचा प्रवास सुरू झाला रत्नागिरीमध्ये. अच्छा, म्हणजे सुरुवातीला लग्नानंतर वर्षभरातच तू तुझं करिअर स्टार्ट केलंस? हा, वर्षापेक्षा लवकर, कारण माझं लग्न झालं ना ते 25 डिसेंबर, म्हणजे 94 संपलं होतं. त्यामुळे घरी 95 असं म्हटलं. सणात माझी 95 मधली आहे, 95 ऑगस्ट मधली. म्हणजे सगळं मॅरेज सर्टिफिकेट हे ते सगळं घेऊन मी सणात डायरेक्ट माझ्या लग्नानंतरच्याच नावाचं घेतलं. माझ्या आधीचं नाव सुरंगा सोहोनी आहे, सुरंगा प्रभाकर सोहोनी. लग्नानंतरचं माझं रुची शिवप्रसाद महाजनी. मग ते सणातला एक नाव घ्यायचं परत हे, म्हणून आम्ही थांबलो जरा सगळं मॅरेज सर्टिफिकेट ते गॅझेट नोटिफिकेशन. आता माझे सासरे वकील असल्यामुळे ते सगळं आम्ही पद्धतशीर नाव बिव चेंज करून मगच सनद घेतली. कारण तोपर्यंत तसंही कोणीही वकील, म्हणजे तुमच्या घरामध्ये किती मोठे वकील असले तरी डायरेक्ट काय तुम्हाला कोर्टात जाऊन प्रॅक्टिस करता येत नाही. याचा अर्थ तुमच्याकडे कोणी येणार नाही, तुम्ही जाल करायला, पण कोणी एवढा विश्वास लगेच ठेवणार नाही. शिकण्यात वेळ जातोच आपला 1-2 वर्ष, पण कामाला सुरुवात केली लगेच. अच्छा, आणि तुझे आई वडील वगैरे म्हणजे काय जॉब? बहुबहीण? हा, माझे वडील जॉब करायचे, ते बाळकुंभला रोज प्रॉडक्ट्स मध्ये होते. माझी आई शिक्षिका होती आणि माझ्या भावाचं, माझा मोठा भाऊ आहे, त्याने ठाण्यामध्येच त्याचं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे. 88 सालापासून त्याचं दुकान ठाण्यामध्ये आहे.
म्हणजे मला काही वेळा असं अगदी सांगायला अभिमान वाटतो, आनंद वाटतो, कौतुक वाटतो की त्या काळात सुद्धा असं व्यवसायात मराठी लोक फार कमी टिकतात, पण ते माझ्या भावाने करून दाखवलं की 88 साली त्यांनी दुकान घेऊन त्याचं छान, आता इतके वर्ष त्याचंही 2-3 दुकानं आहेत इलेक्ट्रॉनिक्सची, सगळं ऑडिओ व्हिडिओ, सगळं टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, ह्याचं सगळ्याच त्याचं दुकान आहे तिथे. ओके छान. आता हा वकिली म्हणजे मला वाटतं की याच्यामध्ये दोन प्रकार असतात ना, तुमचं सिव्हिल कोर्ट असतं आणि एक क्रिमिनल कोर्ट असतं, तर तू कशात प्रॅक्टिस करतेस म्हणजे तुमचं? आता इथे कसं असतं, मुळात तुम्ही शिक्षण घेताना एकच घेता, सगळे एकाच प्रकारचं शिक्षण घेतो आपण. तुम्हाला सनद मिळाली की तुम्ही कुठेही जाऊन प्रॅक्टिस करू शकता. मग तिथे आता माझा म्हणजे आमचं महाजनी असोसिएट, आमचं मुख्य क्षेत्र सिव्हिल आहे. सिव्हिल बरोबर कन्स्ट्रक्शन, म्हणजे सगळं बिल्डिंग मधले कन्व्हेन्सिंग जे असतं किंवा लँड रिलेटेड सगळी मॅटर्स, ह्याच आमचं मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये आम्ही आहोत जास्त पहिल्यापासून. क्रिमिनल किरकोळ किरकोळ असतात, पण आमचं मुख्य क्रिमिनल नाही, तर सिव्हिल आणि त्याच्याबरोबर कन्झ्युमर किंवा कॉपरेटिव्ह, चॅरिटी, ह्या सगळ्या ज्या येतात त्या सगळ्या सिव्हिल बरोबरच्या आहेतच. क्रिमिनल आमचं अतिशय कमी, म्हणजे आम्ही अगदी नाममात्र क्रिमिनल मध्ये प्रॅक्टिस करतो, अजिबात करत नाही असं नाहीये, पण कमी आहे आमचं आपण बघतो. आणि असं एक साधारणपणे आपल्याला दिसतं की आपण असं पिक्चर बघतो तेव्हा एखादा जर हिरो हिरोईन त्याचा एका रोल, म्हणजे कुठलाही ऍक्टर, नॉट हिरो हिरोईन, एखादा ऍक्टर त्याला एखादी भूमिका सूट झाली की त्याच्याकडे तेच जास्त येतात. तशी एक साधारण लॉयर मध्ये पण असतं, तुमचं एखादं हिट झालं की तुमच्याकडे तीच कामं जास्त, आणि अर्थात तुमचं स्वतःचं लायकिंग पण आहे. त्यामुळे बेसिकली आमचं सिव्हिल हे मुख्य, आणि त्याच्याबरोबर सगळं कन्व्हेन्सिंग, बिल्डर, लँड रिलेटेड सगळी मॅटर्स, म्हणजे कंपन्यांसाठीचं ऍक्विजिशन, त्या बऱ्याच इथल्या कंपन्यांचा ऍक्विजिशनचे प्रोजेक्ट आमच्याकडे असतात, त्याच्यामध्ये आम्ही जास्त आहोत. तू ज्या वेळेला लॉ चालू केलं रत्नागिरीमध्ये प्रॅक्टिस वगैरे, तर तिकडचा तो एक्सपिरियन्स तुझा कसा होता? म्हणजे रत्नागिरीमध्ये ऍज अ वुमेन लॉयर म्हणून तू ज्या वेळेला कोर्टात उभी राहत होतीस किंवा ज्या काही गोष्टी होत्या, तो एक्सपिरियन्स तुझा कसा होता त्या काळातला, ज्या सुरुवातीच्या काळात? मी सांगू ना की रत्नागिरीमध्ये मी ज्या वेळेला वकील म्हणून आले त्यावेळेला हार्डली एक 6-7च बायका वकील होत्या, पण कुठेही जेंट्स लोकांकडनं कुठलाच त्रास किंवा असं काही नव्हतं की ही महिला वकील. आणि मला आश्चर्य आणि त्याचबरोबर कोकणाचा अभिमान किंवा कौतुक पण आहे की आपल्याकडे रत्नागिरीत असं नाहीये, स्त्री पुरुष असं वकिलीमध्ये काय कुठेच बघितलं जात नाही. आणि आश्चर्य मला असं वाटतं की मी आता ठाणा कोर्ट किंवा कल्याण कोर्ट, मुंबई कोर्ट अशा ठिकाणी आम्ही जातो, तिथे लोकांना आश्चर्य वाटायचं की अरे ही बाई फायनल आर्ग्युमेंट करणार आहे दाव्याचं, असं तिथे होतं. पण रत्नागिरीमध्ये ते अगदी रुटीन आहे, कोणालाच काही त्याचं वाटत नाही. म्हणजे इथे खूप चांगल्या चांगल्या महिला वकील आहेत, सगळ्या खूप छान प्रॅक्टिस करतात, आणि त्याच्यामध्ये स्त्री वकील किंवा पुरुष वकील असं इथे काहीही नाहीये, सगळे चांगल्या प्रकारे. म्हणजे इनफॅक्ट मला असं जाणवतं की आपल्या रत्नागिरीमध्ये काही क्षेत्रामध्ये स्त्री पुरुष असेल, पण फार कमी ठिकाणी आपल्याकडे स्त्री पुरुष असा भेदभाव, खास करून मुलांच्या बाबतीत मला खूप जाणवतं की आपल्याकडे असं नाहीये. म्हणजे आपल्याकडे हुंडा हा प्रकार अजिबात नाहीये कोकणात, कुठेही हुंडा मागितला जात नाही, मुली मुलं साधारणपणे इक्वली ट्रीट केली जातात असे माझे अनुभव आहेत. कोणाकोणाला वेगवेगळे पण येत असतात, पण हुंड्याच्या बाबतीत मात्र मी अगदी ठामपणे सांगू शकते, कारण त्या ठिकाणी मी कामं केलेली आहेत. म्हणजे एकतर वकील म्हणून डिवोर्सच्या केस भरपूर येतात, काय काय येतात, कुठेही हुंडा हे कारण नसतं. आणि किंवा काही सामाजिक संस्थांमधनं मध्ये आम्ही एक सामूहिक विवाहाची योजना चॅरिटी कमिशनर कडनं केली होती, तिथे सुद्धा हुंडा हा विषय कुठेही रत्नागिरीत नव्हता. दोन्ही पार्टीज तुम्हाला काय द्यायचं आम्ही काय द्यायला इतकं असतं, पण एवढं पाहिजे वगैरे, म्हणजे आपण जे बघतो ना की घाटावर वगैरे हुंडा मागितला जातो, आणि हा तर आपल्याकडे असं माझ्या निदर्शनास कुठेही हुंडा मागतायत असं नाहीये. तर असं तुझं म्हणजे एकंदरीत वकिली वगैरे सगळं व्यवस्थित चालू होत, फॅमिलीला तुला सपोर्ट आहे वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, हे करत असताना आता तू हे शिवप्रसादी फाउंडेशन चालू केलंस, याची नेमकी स्थापना कधी झाली, त्याच्या मागचं रिझन्स काय, किंवा पुढे तुझं लाईफ कसं स्टार्ट केलं, फ्लो होत त्याच्या मागचं? म्हणजे आपण म्हणतो की कधीतरी काहीतरी असं होतं की
असं अचानक तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडतं आणि तिथून तुमचा मार्गच बदलतो. तसं आपण म्हणू शकतो की अगदी 29 जुलै 2012 पर्यंत माझी वकिली, माझं घर हे सरळसोट चालू होतं. हा, थोडेफार सामाजिक मध्ये जात होतो कारण माझा नवरा शिवप्रसाद महाजन ते अतिशय समाजविमुख, त्यांचं इतकी मित्र इतके मित्र आणि प्रचंड म्हणजे सोशल कॉन्टॅक्ट जबरदस्त असलेलं व्यक्तिमत्व आणि जाईल तिथे लोकल प्रिय होण्याचं व्यक्तिमत्व, कुठेही गेले की ते सगळ्यांना आवडायचे. आणि असं नव्हतं की फक्त फायनान्शियली वरच्या स्तरातले खालच्या स्तरातले असं काहीही नाही, अगदी रिक्षावाले टपरीवाले ते इंडस्ट्रियलिस्ट सगळ्यांशी, व्यापारी, कोणताही असा क्लास नव्हता की जिथे त्यांचे मित्र नव्हते. आणि मित्र म्हणजे नुसतं बोलण्यापुरते नव्हते तर अगदी जीवाभावाचे मित्र होते. त्यांचं चालू होतं त्याच्याबरोबर मी मध्ये मध्ये असायचे, पण माझं एवढं लक्ष पूर्णपणे असं सामाजिक कार्यक्रम वगैरे इतकं नव्हतं. कोर्टाकडनं वेगवेगळे प्रोजेक्ट होते त्याच्यात मी जात होते, म्हणजे कोर्टाकडनं जेव्हा ज्युवेनाईल ट्रेनिंग त्यासाठी माझी निवड झाली होती, किंवा आर्बिट्रेशनचं ट्रेनिंग, मेडिएशन आर्बिट्रेशनचं जिल्ह्यामधल्या 4 तालुक्यांकरता ट्रेनिंग देण्यासाठी माझी हायकोर्ट कडनं निवड होती, अशी कामं माझी चालू होती. पण टोटली एखादी एनजीओ आणि त्याच्यामार्फत आपलं काम असं माझं नव्हतं. 29 जुलै 2012 ला माझ्या आयुष्यातली म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आम्ही धबधब्यावर गेलो होतो आणि तिथे सगळं काय ते झालं, पण माझे मिस्टर आणि म्हणजे माझा नवरा आणि माझ्या ऑफिसमधल्या 2 मुली हे त्या दिवशी गेले, माझ्या डोळ्या दिखत गेले. तो एक प्रचंड असा काळ झाला की म्हणजे सगळं एका क्षणात आपण म्हणतो संपल्यासारखं झालं. त्यावेळेला माझा मुलगा जस्ट 10वी 11वीला मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सला शिकत होता, तो लगेच परत आला. साहजिक तो डिस्टर्ब, मी डिस्टर्ब, सगळेच डिस्टर्ब, कारण अख्खं रत्नागिरीच डिस्टर्ब झालं होतं. अख्ख्या रत्नागिरीमध्ये उत्स्फूर्तपणे दुकानं बिकानं त्यांनी शोक व्यक्त करण्यासाठी बंद ठेवली होती वगैरे, म्हणजे एवढं प्रसिद्ध होते. ते सगळं झालं आणि म्हणजे ते चालू होतं आणि 4थ्या 5व्या दिवशी ऑफकोर्स रडणं आपलं थांबत नाही त्यावेळेला. पण 4थ्या 5व्या दिवशी माझ्या मुलांनी मला विचारलं की आई मी तुझा कोणीच नाही का, आणि तो भाग माझ्यासाठी इतका कलाटणी देणारा होता की अरे मी विचार केला की खरंच आहे, की असं नाही आहे की गेलेलाच माणूस आपला असतो, जे आहेत ते पण आपलेच आहेत ना, आणि आपण फक्त त्याच्यासाठी सारखं रडत राहायचं आणि जे आहेत त्यांच्यावर आपण किती अन्याय करतो. माझे सासू सासरे त्यांच्यासाठी तर हा मोठा आघात होता. त्यावेळेला म्हटलं अरे आता आपल्या नवऱ्याची जागा आपणच घेतली पाहिजे. ऑफिसमध्ये आम्ही जवळजवळ 15-1 जण होतो, तिथे आता प्रसादच्या अनुपस्थितीमध्ये तेच सगळे किंवा पक्षकार आपले एवढे. एक चांगली गोष्ट अशी होती की आम्ही कधीच कोणाचा ऍडव्हान्स घेत नव्हतो कामाचं, ते बर्डन नव्हतं, फायनान्शियल बर्डन मला अजिबात नव्हतं की बाबा आपण कोणाचं देणं आहोत का काय, काहीही नव्हतं. त्या दृष्टीने कोणताही त्रास नव्हता. पण जी लोक आपल्या ऑफिसमध्ये विश्वासाने आलेली असतात की हे आमचं काम आहे तुम्ही, तर त्यांना आपण एका दिवसात एका घटनेमुळे परत पाठवायचं का, हे सगळे अनेक विषय डोक्यात आले. आणि तेच करत असताना सतत फोन येत होते, माणसं येत होती प्रचंड प्रमाणात, म्हणजे काही विचारायलाच नको. त्यात एका पक्षकाराने मला असं एक इतकं सूचक आणि मला कलाटणी, एक तर पहिला मुलगा माझा, दुसरं त्या पक्षकाराने, त्याने मला असं फोनवर विचारलं की मॅडम मला सगळा एपिसोड कळला, पहिलं तुम्ही वाहत जाणार होता, तुम्हाला सरांनी वाचवलं, पण मग सर त्या दोघींना वाचवायला गेले आणि ते तिघं गेले, तुम्ही राहिलात. तर मॅडम एक विचार करा की तुम्ही पहिल्या जाणाऱ्या, तुम्ही राहिलात, ते गेले, म्हणजे देवाला तुमच्या हातून काहीतरी करायचंय, त्याचा शोध घ्या. ते काय तुमचं कार्य तुमच्यासाठी ठेवलंय ना, त्याचा विचार करा आणि तुम्ही म्हणजे ह्याचा विचार करून पुढचं आयुष्य जगा. इतका तो त्यांचा जो बोलणं होतं ते इतकं माझ्या मनात खोलवर रुजलं की अरे खरंच आहे, पहिली मी आडवी झाले होते, मी वाहून जाणार होते, मला वाचवून त्याने काठावर आणलं, मग त्या दोघींना आणायला गेला आणि त्याच्यात असं घडलं. पण ज्या अर्थी आमच्या चौघांच्यात मी वाचते, मला नुसतं असं फक्त रडत राहून किंवा ह्याच्यासाठी तर देवाने मला वाचवलं नसणार आहे, तसंच माझं डेस्टिनी असतं तर मलाच नेलं असतं, म्हणजे मला काहीतरी करण्यासाठी ठेवलंय. आणि मग ते काय त्याचा शोध घ्यायला पाहिजे आपण, ते मिळेपर्यंत काम चालू ठेवलं पाहिजे.
फिनोलॅक्स आपली फिनोलॅक्स इंडस्ट्री जी आहे, आम्ही त्यांचे वकील आधीपासून आहोत. फिनोलॅक्स चे प्रकाश हाबरिया ओनर, त्यांनी बरोबर प्रसादच्या 10व्या दिवशी त्यांच्या एमडीना आमच्याकडे पाठवलं आणि मला खूप असा दिलासा दिला की आतापर्यंत प्रसाद जे कंपनीचं काम करत होता ते सगळं तू पुढे चालू ठेवायचंय. त्यांची ज्या शाळा पण झाली होती ती शाळा पण तुला शाळेचं काम पण करायचंय, कंपनीचं पण करायचंय. तू कधीपासून ऑफिस जॉईन करणार सांग. 29 जुलैला हे झालं तर सरांचं असं आल्यावर मी पण म्हणलं की मी जितके दिवस घरात राहीन तेवढं माझं बाहेर पडणं आणि परत होईल. मी अक्षरशः तुला फोटो वाटेल शर्मिला, 29 जुलै नंतर 16 ऑगस्टला मी ऑफिसला आले. बरोबर 16 ऑगस्ट पासून मी ऑफिस सुरू केलं की सुरुवातीला मला महिनाभर काही सुचायचं नाही, पण जजेसनी खूप सगळ्यांचं रिलेशन अतिशय चांगलं असल्यामुळे जजेसने पण स्टाफला सांगितलं होतं की जोपर्यंत महाजनी मॅडम स्वतः म्हणत नाहीत की आज मी उभं राहून केस चालवणार तोपर्यंत त्यांना फोर्स करू नका, त्यांना तारीख द्या. आणि मग मी असं केलं की मी 16 ऑगस्ट पासून तर ऑफिसला येत होते, बसत होते, खोलीत बसायचे, बराच वेळ जायचं रडण्यात, पण मी एक केलं की कोणीही माणूस आला की त्याला नाही म्हणायचे नाही. माझ्या बरोबर माझे पार्टनर प्रशांत पाध्ये, अतुल नवरे, ह्या दोघांनी तर अक्षरशः म्हणजे आपली सख्खी भाऊ करणार नाही तेवढं त्यांनी माझं साथ दिली आणि ऑफिसमधल्या सगळ्यांनीच दिली. आणि मग आम्ही असं केलं की एकत्र बसलो, कोणती मॅटर कोण चालवणार, कोणती कोण चालवणार हे आधी ठरवून घेतलं की कारण म्हणजे प्रसादची मॅटर आमची आमची ती होती ती होतीच, पण प्रसादची मॅटर्स बघत होता ती त्यातली कोणी कोणी, असं एक प्रॉपर मेथडनी आम्ही जायला सुरुवात केली. आणि एका महिन्यानंतर मी लगेच कोर्टामध्ये उभी राहायला सुरुवात केली की नाही आपण आता उभं राहायला म्हणजे नाहीच ऑफिसला तर लगेच 15 दिवसांनी आले, पण कोर्टामध्ये सुद्धा 1 महिन्यानंतर मी लगेच सुरू केलं, जायला लागले आणि तो प्रवास मग सुरू झाला. आणि तिथे माझ्या ऑफिसचा सगळाच स्टाफ म्हणजे त्या सगळ्याच मुलांनी मला इतकी साथ दिली, इतकी साथ दिली की माझं ऑफिस आणि कोर्ट चालत अक्षरशः 2-3 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे 3-4 मिनिटात आपण चालत माझ्या ऑफिसच्या बिल्डिंगच्या गेटशी आलं की समोर कोर्टाची बिल्डिंग दिसते, चालत फक्त 3-4 मिनिटं आपल्याला लागतात. पण सुरुवातीला जवळजवळ वर्षभर माझ्या ऑफिसची मुलं मला तिथल्या तिथे सुद्धा पण स्कूटरवरनं सोडायची, आणायला यायची किंवा सगळा वेळ माझ्या बरोबर थांबायची मी काम करत असताना. सगळ्यांनी खूप साथ दिली. माझा मुलगा मुलून कॉलेजला होता त्यावेळेला, पण तो सुद्धा म्हणाला की आई आता तू आजी आजोबा तिघं जण तुम्हाला हे सगळं कठीण जाईल तर मी तिथली ऍडमिशन कॅन्सल करतो आणि मी रत्नागिरीत घेतो. तो ताबडतोब रत्नागिरीत आला. म्हणजे आपण म्हणतो ना की सगळ्यांची आपल्याला मदत इतकी मिळत जाते. इथे त्यावेळेला ऍडव्होकेट पाटणे आर्य सोसायटीचे कार्याध्यक्ष होते, तर मी त्यांना असंच सांगितलं की आता गौरव परत येणार आहे आणि इथे ऍडमिशन घेणार आहे. असं म्हटल्यावर त्यांनी मला काहीही करून दिलं नाही. त्यांनी कॉलेजचा माणूस घरी पाठवला, त्याची सगळी ऍडमिशन सगळे कागदपत्र त्यांनी बनवून पाठवले. म्हणजे एवढंच काय तर फी सुद्धा त्यांनी भरून टाकली, म्हणजे ती सुद्धा त्यांनी माझ्याकडे मागितली नाही की म्हणजे काळजी काय. पण अशी एक एक आपल्याला साथ मिळत जाते आणि आपला प्रवास सुरू राहतो. पण ठीक आहे, आम्ही त्यातनंही पुढे गेलो आणि मग नंतर सगळं सुरू झालं. साधारण 1 वर्ष व्हायच्या आधीच मला असं वाटायला लागलं की अरे आता हे सगळं तर झालं, पण प्रसादला असं नेहमी तो म्हणायचा की मला ना समाजासाठी काहीतरी करायचं आणि त्याच्या आधी त्याचं चाललेलं असायचं. कुठेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोणाला काही गरज असेल किंवा ते असे इम्प्लांट अवयव बसवतात वगैरे त्याच्यामध्ये तर काही असेल तो प्रत्येक वेळा मदत करत असायचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. पण त्याचं हे वाक्य माझ्या डोक्यात होतं की त्याचं नेहमी म्हणणं असायचं की मला ना काहीतरी समाजासाठी करायचंय, मला असंच जायचं नाहीये, मी काहीतरी समाजासाठी मोठं करणार आहे. आणि मग त्या दृष्टिकोनातनं आम्ही शिवप्रसाद महाजनी फाउंडेशनची लगेच 28 ऑगस्ट 2013 विदिन 1 इयर आम्ही ते फॉर्मेशन सगळं आमचं कम्प्लायन्स करून आमचं सुरू झालं, फाउंडेशन स्थापन केलं. सुरुवातीला आमच्या ऍक्टिव्हिटीज तशा थोड्या रिस्ट्रिक्टेड होत्या. हे मला तुला जरा सांगायचं आहे, आपण हे बोलूयाच. मला तुला एक म्हणजे मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते म्हणून मी तुला थोडस इंटरप्ट करते की ज्या वेळेला हा तुमचा ऍक्सिडेंटल
ऍक्सिडेंटच म्हणू आपण त्याला, तो झाला त्यावेळेला तुझ्या ऑफिसच्या दोन मुली सुद्धा त्याच्यात गेल्या, त्यांना वाचवत असत तर ते तिघेही गेले. मला असं माहितीये की ज्या वेळेला प्रसाद सिव्हिलला होता हे असताना तू पहिल्यांदा त्या मुलींच्या घरी गेली होतीस. ती एक माणूस की म्हण, जबाबदारी म्हण, कारण त्या तुमच्या ऑफिसच्या मुली होत्या, की तो प्रसंग तू कसा निभावला असशील मला फार, म्हणजे तुझ्या धीराची काही शब्दातच वर्णन करता येत नाही, पण तुला जर सांगणं शक्य असेल तर जरूर सांग. मी सांगू का आमचं कसं असायचं तोपर्यंत? माझ्या ऑफिसमध्ये मुली पहिल्यापासून जास्त आहेत. आम्ही ऑफिसच्या कामासाठी बरेच वेळा उशिरापर्यंत थांबायचो, पण आम्ही कधीच कुठल्याही मुलीला एकटं सोडलं नाही, आम्ही तिला घरी सोडून यायचो. तेवढा म्हणजे त्यामुळे सगळ्यांच्या घरचा पण विश्वास होता आणि आम्ही एन्जॉय पण खूप करायचो. सगळ्यांचे वाढदिवस आम्ही आजही ऑफिसमध्ये करतो आणि प्रत्येकाच्या वाढदिवसाला काही ना काहीतरी आम्ही म्हणजे खाणं आहे ते आणतो असं करतो. गिफ्ट एकमेकांना देणं हे आम्ही ठेवत नाही कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण ऑफिसकडनं म्हणून सगळ्यांसाठी काहीतरी खाणं आणायचं आहे. दरवर्षी आम्ही ट्रीपला जायचो, आम्ही खूप छान छान ट्रीप केलेल्या आहेत आणि सगळ्या मुलींना ट्रीपला जाऊन आल्यावर प्रत्येकाला सोडणं हे आम्ही कायम फॉलो करायचो. ज्या वेळेला जवळ राहणारे कोणी मुलं असतील तर त्यांच्या बरोबर, नाही तर आम्ही स्वतः, पण आम्ही ते कायम फॉलो करत होतो. आता हे सुद्धा आम्ही जेव्हा त्या दिवशी धबधब्यावर गेलो होतो तर तिथून आल्यावर मला चैन पडत नव्हतं की त्या मुली माझ्या जबाबदारीवर आल्या होत्या, त्यामुळे मी असं की मला नसतंच राहावलं. मी त्यांच्या घरी गेले, त्यांच्या आईला वगैरे भेटून जे घडलं ते सांगून आले, म्हणजे मला त्याशिवाय राहावलं नसतं. सगळे मला म्हणवतो की तू या परिस्थितीत कुठे जातेस, कारण आम्ही आलो तिकडनं आणि लगेचच मी 2-3 तासात म्हटलं मी नाही राहू शकणार, मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगून येणार कारण त्या माझ्या जबाबदारीवर आल्या होत्या आणि मी सांगून आले, कारण त्याच्याशिवाय मला चैन नसतं. स्वतःवरतीच एवढा मोठा प्रसंग आला असताना सुद्धा तुला दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव किंवा ती जबाबदारीची जाणीव म्हणावी, कारण ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी आपल्या ऑफिसचा स्टाफ आपल्या बरोबर गेला होता, ही रिस्पॉन्सिबिलिटी तू त्या प्रसंगातही विसरली नाहीस. मला वाटतं हे तुझं आज तू जी कोणी आहेस ना त्याच्या मागे तुझ्या ह्या ज्या भावना आहेत किंवा हे जे तुझे रूट्स आहेत, हे जे तुझे थॉट्स आहेत, ह्या हे त्याच्यासाठी फार कारणी. मी हे इथे स्पष्ट दिसले, थँक्यू तू हा प्रसंग शेअर केलास आणि मला माहितीये तुला खूप कठीण गेलं असेल हे बोलायला. म्हणजे आता तू मला शिवप्रसाद प्रसादी फाउंडेशनचे बद्दल सांग. मी कसं केलं, 2013 साली फाउंडेशन केलं, त्यामध्ये ऑफिसमधल्या सगळ्यांचाच खूप छान सहभाग होता. म्हणजे प्रचंड आमचा दरवर्षी एक अॅन्युअल कार्यक्रम असतो की ज्या दिवशी आम्ही आपल्या जे मुख्य प्रोजेक्ट्स होते पहिल्या वर्षी सुरू केले, त्यामधला एक आपला प्रोजेक्ट आहे की आपण मेडिकल इक्विपमेंट्स जे आहेत म्हणजे व्हील चेअर, त्याच्यानंतर बेड वेगवेगळे, फाउलर बेड, कमोर चेअर, असे वेगवेगळे जे लागतात की ज्या आपण कसं डायरेक्ट विकत घेत नाही, कारण विकत घेऊन ते नंतर काय करणार, 2-4 महिन्यासाठी हवं असतं, तर ती इक्विपमेंट्स आपल्या संस्थेतर्फे आपण दिवसाला 1 रुपया भाडं घेऊन देतो, तुम्हाला पाहिजे तितके महिने वापरा आणि परत करा. तर तो एक आपला उपक्रम असतो आणि मग दरवर्षी आम्ही साधारणपणे 28 ऑगस्ट म्हणजे उद्याच प्रसादचा जन्मदिवस, तर आम्ही 2013 28 ऑगस्टला हे सुरू केलं. त्या दिवशी मग आमचं मेडिकल इक्विपमेंट सुरू झालं. ही जे फाउंडेशन मी केलं त्या फाउंडेशनमध्ये आम्ही टोटल 7 ट्रस्टी आहोत आणि त्याची मी रचना अशी केली की एक महाजनी फॅमिलीतलं म्हणजे हेड म्हणजे अध्यक्ष म्हणून मी आहे, बाकीचे जे ट्रस्टी आहेत ते प्रसादचे प्रचंड वेगवेगळे खूप जवळचे ग्रुप होते. म्हणजे सन्मित्रनगर मधला एक मित्रांचा ग्रुप, त्याचे क्लायंट जरी असले तरी ते इतके जवळचे संबंध होते, त्यांचे ग्रुप, त्याचा कॉलेजमधल्या मित्रांचा ग्रुप, एक आमचे रिलेटिव, असं मी केलं की प्रत्येक क्षेत्रातला एक एक जण आणि त्याचे जे मित्रांचे ग्रुप होते तिथे मी त्यांना सांगितलं की अशी अशी माझी कल्पना आहे, तुमच्यातलं नाव तुम्हीच सांगा की तुमच्यातल्या कोणाला यामध्ये यायचंय किंवा आवडेल. तर ते सगळ्यांनी, सगळ्यांचंच खूप सहकार्य होतं, सगळे म्हणाले सगळ्यांनाच आवडेल पण तरी आम्ही आमच्यातला एक सांगतो कारण सगळे तर येऊ शकत नाही. असं करून आम्ही 7 लोकांचा ट्रस्ट फॉर्म केला आणि आम्ही 7 ट्रस्टी
मग पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा 28 ऑगस्ट 2013 ला आमचा जो पहिला दिवस होता त्या दिवशी आम्ही हे मेडिकल इक्विपमेंट सेंटर इथे सुद्धा मुख्य म्हणजे रत्नागिरीमध्ये जे ट्रक चालक मालक संघटना आहे त्यांचा सुद्धा प्रसादशी अतिशय जवळचा संबंध किंवा त्यांचं फॉर्मेशन करण्यामध्ये प्रसादचा खूप मोठा सहभाग. तर त्यांचे साळवे स्टॉपला गाळे आहेत, त्यांचं ऑफिस आहे. तर त्यांनी सांगितलं की आमच्या ऑफिसमध्ये सगळं सामान राहील आणि आमचा जो माणूस तिथे काम करतो कारण त्यांचं 24 तास उघडं असतं तोच हे बघेल. तुम्ही त्याच्यासाठी कोणाला अपॉइंटमेंट करू नका किंवा काही वेगळे कष्ट घेऊ नका, म्हणजे आपोआप ती जबाबदारी त्यांनी घेतली. दुसरे एक आहेत, त्यांनी बिल्डर मधले सुरेश शेठ जयंत, ते म्हणाले की मॅडम आपण हे सगळं करणार होत ना, आता आपण दरवर्षी सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण सुरू करणार होतो, आपण ब्लड डोनेशन करत जाऊया. मग त्या दिवशी ब्लड डोनेशनचा आमचा एक कॅम्प असतो आणि आम्ही संध्याकाळी एक कार्यक्रम असा असतो की आम्ही एक कोणतरी छान वक्ते बोलवतो. लॉ कॉलेजच्या मुलांसाठी 3 वर्ष जे पहिले येतील त्यांना, पहिली सॉरी पहिले नाही ओपन कॅटेगरी मधले किंवा मार्क असं बघून त्यांना स्कॉलरशिप देतो आणि लास्ट इयरला जो पहिला येईल त्याला बक्षीस देतो आणि जे कोण पाहुणे आले असतील तर त्यांचा एक लेक्चर असा आमचा तो त्या दिवसाचा कार्यक्रम असतो. तसा आम्ही तो सुरू केला आणि पहिले आपले उपक्रम हे सुरू झाले होते. मग त्याच्यानंतर एक हे का चालू होते, मग माझी एक मैत्रीण अतिशय जवळची म्हणजे पहिलीपासून टीवाय पर्यंत आम्ही एका शाळेत एका बिल्डिंग मध्ये राहिला आणि तिचं नाव स्मिता मोने आणि आताच कर्वे म्हणजे माहेरची मोने आताचे कर्वे. तर ती मला म्हणाली की तिचं स्वतः योगा एम ए झालेलं आहे, बी ए एम ए, म्हणजे माझ्याबरोबर बी एस सी केलं आणि नंतर तिने योगामध्ये बी ए एम ए दोन्ही केलं, एम ए ला गोल्ड मेडल आहे तिला. तर ती म्हणाली की मला सुद्धा काहीतरी ट्रस्टसाठी करावं असं वाटतं पण मी काय करणार, तर मी तुझ्या इथे येऊन एक आठवडा आपण योगाचं शिबिर घेऊया का समाजातल्या वेगवेगळ्या लोकांसाठी. ती ठाण्याला खूप चांगली, ती ठाण्याला असते पण ती इथे येऊ. आणि मग तिची अजून एक मैत्रीण ज्योती कोटियन, ती पण घंटाळी मित्रमंडळ ठाण्याची जी योगाची संस्था आहे, गुरुवर्य अण्णा म्हणजे श्रीकृष्ण व्यवहारे हे त्याचे मुख्य, आता ते नाही आहेत, परवाच त्यांचा मृत्यूदिन होऊन गेला. तर अण्णांच्या परवानगीने त्यांनी हे सुरू केलं रत्नागिरीमध्ये, म्हणजे अण्णांचे आशीर्वाद होतेच कायम पाठीमागे. अण्णांच्या आशीर्वादाने इथे रत्नागिरीमध्ये आम्ही डिसेंबरमध्ये छान क्लायमेट असतं, आमचं सन्मित्रनगर मध्ये घर आहे तिथे कच्चीमध्ये सगळ्यात पहिला वर्ग आम्ही 6:30 सुरू करतो ते 7:30. मग आम्ही वेगवेगळ्या परमिशन घेऊन जेलमध्ये मेंटल हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी परत कॉमन लोकांसाठी किंवा आविष्कार शाळा आहे तिथे असं वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या लोकांसाठी आम्ही त्या वर्षीपासून एक योग शिबिर सुरू केलं, तो एक असतो. आणि मग त्याच्यानंतर असे एक छोटे मोठे उपक्रम होतच गेले. मग परत एक 3 वर्ष झाली आणि 2016 जानेवारीच्या दरम्यान वगैरे, जानेवारी फेब्रुवारी असेल, माझे एक पक्षकार आहेत ते तसे संन्यास घेतलेले आहेत म्हणजे महाराज, पण ते फिरत असतात म्हणजे त्यांचं ते त्यांचं जमिनीचं एक होतं त्यांच्या वाटपाचं, त्यांना ती जमीन घेऊन तिथे आश्रम करायचा आहे त्यांची स्वतःची जमीन. ते ऑफिसमध्ये आले, माझ्या ऑफिसमध्ये प्रसादचा फोटो आहे हार घातलेला, तर तो बघितल्यावर त्यांच्या लक्षात आलं. मग ते मला म्हणाले इनकेस स्मृती के लिए कुछ करते हो क्या नाही, मी म्हटलं हा कुछ करते महाजनी फाउंडेशन आहे ये है वो है असं त्यांना मी सांगितलं. ते नाही हे सब तो ठीक है और क्या करते हो, तर म्हटलं और क्या करणे का, म्हटलं नाही ऐसा मत बोलो की ऑफिस करती हूँ घर का देखती हूँ और ये और क्या, म्हटलं और क्या, म्हणाले नाही कुछ अन्नदान का करो और राम के नाम से शुरू करो. त्याच्यानंतर गुढीपाडवा येणार होता, एवढी डोक्यात चक्र फिरायला लागली काय करूया काय करूया. ऑफिस मधल्या सगळ्यांनी एकत्र बसून काहीतरी करूया काहीतरी, मग जे कॅटरर्स असतात त्यांच्याशी की जेवण कितीला पडू शकतं काय पडू शकतं, कारण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वगैरे कसं असतं पेशंटना मिळतं नातेवाईकांना मिळत नाही, आणि आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खूप लांबून लोक येतात. रत्नागिरी जिल्ह्यातलं हॉस्पिटल आहे म्हणजे अगदी दापोली देवरुख असे कुठून कुठून, त्या लोकांना रोज आपल्या घरी जाऊन डबा आणणं पण परवडत नाही आणि बाहेर घ्यायला गेलं तर हल्ली एक वडापाव 12-13 रुपयाला मिळतो, चहा सुद्धा 10 रुपयाच्या खाली चहा मिळत नाही, म्हणजे त्या लोकांना खूप कठीण जातं ते. मग त्या अर्धपोटी राहून असं करतात, म्हटलं ह्यांच्यासाठी जेवायचं आपण काहीतरी करूया. मग आपण म्हणतो ना आपली इच्छा असली तर मार्ग मिळतोच मिळतो. मग इथे मैत्री कॅटरर्स म्हणजे मैत्री ग्रुप हा जो आहे
त्याचे सुहास ठाकूर देसाई आणि कौस्तुभ सावंत ह्या दोघांना विचारलं की तुम्ही आम्हाला कितीपर्यंत कमीत कमी देऊ शकताय, 3 पोळ्या आणि भाजी असं द्यायचं पॅकिंग मध्ये ठरवलं, किती कमीत कमी कितीला देऊ शकताय? ते म्हणाले आम्ही 20 रुपयाला देऊ. 20 रुपये म्हणजे अत्यंत कमी आहे की 3 मोठ्या पोळ्या आणि एवढी कंटेनर भरून भाजी, ते ऍब्सोल्युटली नो प्रॉफिट नो लॉस. आणि एवढंच नाही तर त्यांची माणसं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून द्यायची, म्हणजे आम्हाला आणायलाही जात नव्हतं. त्यांचं TRPच्या इकडे चाळवी स्टॉपच्या पुढे त्यांचं अंबर हॉल हे त्यांच्याकडे आहे, ते चालवतात. तिथून रोज सिव्हिल हॉस्पिटलला त्यांचा माणूस आणून देईल असं त्यांनी मला प्रॉमिस केलं. आणि 2016 गुढी पाडव्यापासून आम्ही तो प्रोजेक्ट सुरू केला रामरोटी. सुरुवातीला आम्ही म्हंटल अरे आपण ना 1 महिना करूया, बघूया आपलं कसं काय होतंय, काय आपल्याला डोनेशन कधी येतात. आणि ते माझ्याकडे जे महाराज आले होते त्यांनी मला गुजरातच्या एका माणसाचा नंबर दिला. मला म्हणाले त्यांना फोन करा, वो गुजरात में ऐसा ही चला थे बहुत सालों से कर रहे, उनको कॉल करके देखो. मी कॉल केला त्यांना, माझी ओळख पाळख काही नाही. त्यांना म्हटलं नाही आप ऐसा ऐसा कर रहे थे, म्हणलं हां हमारे घर में ही बनता है, मेरी वॅन में से लेके जाता हूं और सबको फ्री में बांट देते है. तर म्हटलं आप खर्चा कैसा चलाते हो? म्हणाले मॅडम उसके बारे में मत सोचिए, राम का नाम लीजिए और शुरू कीजिए, अपने आप आ जाता है. आणि म्हणजे खरंच असं की पहिल्या दिवशी गुढीपाडव्याला आम्ही सगळे जमलो होतो, रात्रभर झोप नाही की आपण करणार आहोत आणि आपलं पुढे कसं काय चालणार, पण आम्ही जमलो. आणि तुला शर्मिला खोटं वाटेल की देणग्या येत गेल्या. आणि तिथपासून आम्ही जे महिनाभर करणार होतो ते अव्याहतपणे चालू राहिलं. कोरोना पर्यंत आपलं चालू राहिलं. एक मुलगी आम्ही अपॉइंट करायचो की जी तिथे जाऊन वाटायची. कोरोना सुरू झाल्यावर मात्र आपल्याला तिथे वाटायलाच कोणी मिळत नाही. मग मी ठरवलेलं मी किंवा ऑफिसमधले, पण माझ्या घरी सुद्धा सासू सासरे खूप वयस्कर आहेत आणि पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच अंदाज नव्हता. त्यामुळे मग डॉक्टर म्हणाले की तुला काही प्रॉब्लेम नाही पण तू गेलीस आणि त्यांना काही झालं तर काय, कारण तो इतका असा होणार आहे. मग अशा वेळेला काय करावं, म्हणजे फार वाईट पडत होतं. 1-2-3 दिवस काहीच झालं नाही, आपण केलं नाही, इतकं मनाला खात होतं की अरे आपण काय करणार. मग अशा वेळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे स्वयंसेवक पुढे आले. ते म्हणाले तुम्ही काही करू नका, आम्ही जाऊन वाटू. आणि ते रोज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, फक्त आम्ही एक केलं की आम्ही एरबी काय करतो तर आपल्याला ते कॅटरर्स 20 रुपयाने देतात, आपण लोकांकडनं 10 रुपये घेतो. म्हणजे मला असं कुठेतरी वाटत होतं की आपण फुकट देऊया नको, कारण आपल्या कोकणामध्ये एक आहे ना तर सगळे खूप स्वाभिमानी आहेत, कोणाला फुकट घ्यायला नाही आवडत. आणि ते काही भिकारी नाहीयेत, ते लांब राहत आहेत, आपल्या आपल्या घरी सगळेच जेवतात, इथे लांब त्यांना नाही शक्य होत म्हणून आपण देतोय. म्हणून मग आपण म्हणलं की 10 रुपये देऊ आणि 10 रुपये ट्रस्ट खालेल, असं करून आपण 10 रुपये त्यांच्याकडनं घेत होतो. म्हणजे घेतो, फक्त कोरोना सुरू झाल्यावर मग म्हटलं की आपण पैसेच घेऊया नको, कारण शेवटी जो कोणी वाटणारा असेल त्यांनी सुद्धा ते पैसे 10 रुपये, म्हणजे कोणी 100 ची नोट दिली की परत कसं देणार काय. आणि जे ऍडमिट आहेत त्यांच्याकडे काहीच नसतं ना, सगळ्या वस्तू बाहेर असतात कुठून, आणि ते हिशोब ठेवणं वगैरे, म्हटलं काही नको आपण जाऊ आणि देऊ परत येऊ. म्हणजे काही संसर्ग नको, ते हातात पैसे घेणं नको. पण पहिल्या वेळेमध्ये कोणाला काही कळतच नव्हतं काय चालू आहे आणि काय नाही, तर असं करून आपलं आपण ते फुकटच द्यायला मग सुरुवात केली की कोणालाच त्रास नको. आणि त्यावेळेला लोकांना खरंच गरज होती, कारण पहिला जो लॉकडाऊन होता ना ऑलमोस्ट 20-21 मार्चला सुरू झाला, तो जवळजवळ मे पर्यंत होता आणि सगळं हॉटेल दुकान काहीच उघडं नव्हतं. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाने आपला मोठा भार हलका केला. तसंच सुहास आणि कौस्तुभ जे आपल्याला देतात, त्यांच्याकडची जी माणसं संगरे म्हणून एक आहेत, ते सुद्धा अतिशय मदत, म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी इतकी ह्या प्रोजेक्ट साठी मदत केली आहे. कधीतरी आमचं त्यांना, आम्ही त्यांना साधारण रोज ऑर्डर बघून द्यायचो, माणसं की आज 50 पेशंट आले, 60 पेशंट नातेवाईक पेशंट नाही, तर उद्यासाठी किती हवेत पाकिटं हे आम्ही साधारण सांगायचो. एखाद दिवशी आमच्याकडनं निरोप द्यायचा राहिला तर ते आम्हाला फोन करायचे उद्याला किती पाकिटं हवेत. म्हणजे असं त्यांनी कधी केलं नाही, यांचा फोन नाही आला ना करूयाच नको असं कधीच नाही केलं. ते आठवण करायचे, अरे तुमचं राहिलंय असा तो सुरू होता प्रोजेक्ट. मग परत आता आपण परत वेळ आली तेव्हा सुद्धा पण आपण वेगवेगळ्या ठिकाणी मग पूर्णच जेवण देत होतो. आता फक्त आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देत नाही होत, कारण मग काय झालं, त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शिवभोजन थाळी पण सुरू झाली.
त्यामुळे मग तिथे आता लोकांना मिळतंय. आपल्याला मुख्य काय होतं की लोकांची गरज भागवणं, मग जिथे मिळतंय तिथे आपल्याला देण्याची आता आवश्यकता नाही. मग आपण आता फेब्रुवारी पासून काय सुरू केलं तर इथलं ऑब्झर्वेशन होम आहे, तिथे सगळी मुलं असतात तर त्यांना सरकारतर्फे ना असं जेवण ठरलेलं असतं त्यांचं, म्हणजे 8 ते 12 वयोगट तर इतके ग्रॅम तांदूळ, इतकं ग्रॅम डाळ. आणि त्या मुलांचं वाढीचं वय असतं त्यांचं, तसं पोट भरत नाही, पण त्यांना बाहेरून शिजवलेलंही काही देऊन चालत नाही. मग असा विचार करत होते, त्याच्यामध्ये असं जे जे कोरोनाने ऍडमिट होते त्यांच्याकडनं समजलं गव्हर्नमेंटच्या सेंटर्समध्ये की रोज एक केळं दिलं जातं त्यांना पेशंट्सना, कारण ते कॅल्शियम फॉस्फरस पोटॅशियम हे जास्त, पोटॅशियम कॅल्शियमचा रिच सोर्स आहे, पोट भरत म्हणून. म्हटलं मग आपण पण ते मुलांना आताच सुरू करूया, म्हणून मग फेब्रुवारी पासून आम्ही रोज त्यांना केळी, म्हणजे इथे सुद्धा बघ कसं असतं, आम्ही असं बघत होतो मानक्यात एक शिंदे म्हणून आहे, त्यांचा भाजीचा स्टॉल आहे, तर त्यांना असंच म्हटलं की तुम्हाला जमेल का रोज, तर म्हणाले हो. आता आम्हाला फक्त आम्ही त्यांना महिन्याचा चेक देतो नेऊन, ते रोज रिमांड होमला जाऊन केळी 3 डझन केळी, तिथे 32-33 मुलं असतात, रोजची 36 केळी ते पोचवून येतात. म्हणजे आपण ठरवलं ना की कोण ना कोणतरी आपल्या पाठीमागे उभं राहतं आणि मदत करताच करत आपल्याला. असं म्हणजे तुझं आता ते एकंदरीत ती रामरोटी ह्या ना त्या मार्गाने चालू आहे. मध्यंतरी मला असं आठवत आहे की तू काहीतरी सावरकरांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला काहीतरी केलं होतं. त्यावेळेला ऍक्च्युली मी तसं करण्यापेक्षा ना राजापूरची एक संघटना आहे त्यांचा प्रोग्राम होता की ते सावरकर इथे आपलं जे स्मारक आहे जेलमध्ये तिथे त्यांनी ती एक यात्रा ठेवली होती, म्हणजे सगळ्यांनी तिथे जायचं त्यांना नमस्कार करून आदरांजली द्यायची असा त्यांचा तो प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये आम्ही झालो होतो आणि मग जेलची ओळख झाली, मग जेलमध्ये आपल्या संस्थेकडनं महिलांना टीव्ही किंवा असं जे त्यांच्या गरजा होत्या तिथे जेलमध्ये जाऊन आम्ही योगाची शिबिर, त्यामध्ये आमचा तो एक प्रवास चांगला सुरू झाला की योगाच्या दृष्टीने. आता रत्नागिरीमध्ये कसं होतं की योगाचा क्लासेस घेणारे खूप ज्येष्ठ शिक्षक आहेत, म्हणजे शशीभाऊ लिमये खूप ज्येष्ठ आहेत, साने मॅडम खूप ज्येष्ठ आहेत, त्याच्यानंतर पतंजलींचे सुद्धा क्लासेस आहेत, पण आपल्याकडे थिअरी शिकवली जात नाही. आणि मी जेव्हा ती माझी मैत्रीण आहे स्मिता तिच्याबरोबर तिच्या ग्रुप बरोबर जायचे, तर तिच्या ग्रुप मधले सगळे ठाण्याच्या घंटाळी मित्रमंडळाचे शिक्षक, तर त्यांच्या बरोबर गेल्यावर मला नेहमी वाटायचं की अरे हे असं बोलतायत, म्हणजे योगाबद्दल त्यांच्या सगळ्या चर्चा वगैरे ऐकून आपल्याला कधीही शिकायला मिळणार. आणि मग तिथे आपल्या शिबिर चालूच होती, त्या दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सगळ्या ज्येष्ठ लोकांची, ज्येष्ठ कार्यकर्ते जे स्वयंसेवक आहेत त्यांच्याशी परिचय झाला. तिथे त्यांची बिल्डिंग बांधणार आहे तर ते म्हणाले त्यातला एक मजला आपल्याला पूर्ण योगासाठी ठेवायचा आहे, तर त्यासाठी मग तुम्ही कराल का पुढचं, कारण आपली शिबिर दरवर्षी व्हायची ते त्यांना कळलं होतं. आणि म्हटलं मला आवडेल करायला. आणि मग तिथे आपलं बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्र सुरू झालं आणि मग पहिल्यांदा त्यातर्फे आपण बँगलोरची जी एस प्यासा संस्था आहे त्यांचा आपण एक योगा इन्स्ट्रक्टर कोर्स YIC आपण सुरू केला. तो तिथे राहून 1 महिन्याचा केला जातो पण आपल्याकडे तो 3 महिन्याचा, कारण रोजचे 2-2 तास. तर पहिल्या बॅच मध्ये मग आम्ही प्रवेश घेतला आणि तो पुरा केला. म्हटलं पण ते सुंदरच कोर्स असतो पण तो इन्स्ट्रक्टर कोर्स, म्हणजे त्याच्या पुढचं शिकायचंय अजून. आणि ठाण्यात आपल्याकडे रत्नागिरीत काहीच सोय नाही, म्हणजे ठाण्याचं घंटाळी मित्रमंडळ आहे त्याचे अण्णांना आम्ही दरवर्षी जेव्हा स्मिता इथे शिबिर घ्यायची तर आम्ही त्याचा समारोप इतका सुंदर करायचो समुद्रावर शेवटच्या दिवशी मेडिटेशन वगैरे असं काय काय ओंकार ध्यान असं करायचो. आणि दरवेळेला आम्ही नंतर ठाण्याला गेले की अण्णांना भेटायला जायचे, फोटो दाखवायचे. मेन टाइम काय झालं 13-14 सालामध्ये ना मी ठाण्याला ऑफिस सुरू केलं, पण प्रसार असताना त्याचं सगळं होतं तिथे. त्याच्यानंतर मी एकटी त्याचं परळणा होतं, मग ते काय मला परळणा जाऊन शक्य नाही, ठाण्यात माझं माहेर आहे, आई वडील भाऊ वहिनी ते असतात, म्हणून मग मी ठाण्यात सुरू केलं. आणि मी आणि माझे जे 2 पार्टनर आहेत अतुल आणि प्रशांत आम्ही तिघ जण तिथे महिन्यातला 1-1 आठवडा जाऊन करतो ते ऑफिस, तिथे राहतो. तिथे आपल्या ऑफिसमध्ये 2 तिथले ज्युनियर ऍडव्होकेट्स आहेत आणि आम्ही तिघ आलटून पालटून 1-1 आठवडा जातो. आत्ताच हा वर्षभर आमचा प्रवास कोर्टच बंद असल्यामुळे थांबलाय, पण अदरवेज दर महिन्यातला 1-1 आठवडा आम्ही तिघ तिथे असतो, म्हणजे आलटून पालटून 1-1 आठवडा 1-1 आठवडा जातो आम्ही.
जे आता ह्या तुझ्या फाउंडेशनच्या कामाबरोबर तुझं ही वकिलीचा अजून एक ब्रांच चालू करून ते सुद्धा ठाण्याला, म्हणजे बोलायला सोपं आहे रत्नागिरी तू ठाणा हे सगळं करायचं वगैरे, तर तेही तुझं चालू आहे. हो तेही चालू आहे. आणि त्यावेळेला मग त्या सगळ्या घंटाळे मित्र मंडळाच्या शिक्षकांशी नेहमीच परिचय व्हायचा, मग त्यांच्याबरोबर ट्रीप झाल्या माझ्या 2-3, त्यातनं संबंध खूप असे छान होत गेले. मग मी त्यांना सगळ्यांना मागे लागले की तुम्ही ना तुमचा डिप्लोमा आम्हाला रत्नागिरीला द्या 1 वर्ष. तर शिक्षक तयार झाले, पण अण्णांचं म्हणणं असं होतं की घंटाळे मित्र मंडळाला जवळजवळ 250 शिक्षक आहेत त्यांचे कार्यरत, आणि एकही शिक्षक एकही रुपयाचं मानधन घेत नाही. त्यामुळे अण्णांचं म्हणणं होतं की अगं मला बाकी काही अडचण नाहीये, पण दर शनिवार रविवार वर्षाचा डिप्लोमा असतो, ते सगळे लोक इथे येणार, त्यांना मी 1 रुपयाही देणार नाही, तर इथे निदान तुझे 25 तरी स्टुडंट जमले पाहिजेत तर त्यांना पाठवण्यात. आधी अण्णांचा नकार एवढ्यासाठीच होता, म्हणजे बाकी अण्णांचा विरोध कशालाच नव्हता. अण्णांना ते वाईट वाईट वाटत होतं की मी माझ्या शिक्षकांना काहीच देत नाही आणि एवढी मेहनत त्यांना घ्यायला लावू की दर शनिवारी यायचं सकाळी पहाटे उठून आणि रविवारी रात्री जायचं. पण ते शिक्षक पण सगळेच योगीच आहेत, ते तसं म्हटलं तर त्यांचे व्यवसाय आपले आपले वेगळे आहेत, पण तरीही त्या लोकांचं आम्ही तयार आहोत, आम्ही जाऊन शिकवू. मग आम्ही इथे ठरवलं, ऍडमिशन साठी सुरुवात केली, आणि मी रोज अशी दुपारी त्या संघ कार्यालयात, आम्हाला वरचा मजला योगाचा आपला आहे, तिथे बसायचं आणि इतक्या लोकांना फोन करायचं की असा असा कोर्स आहे, वर्षाचा डिप्लोमा आहे, ऍडमिशन घ्या. आई गेल्या ऍडमिशन होत नव्हत्या, एक तर मे महिना होता म्हणून पण असेल कदाचित, कारण आपल्याकडे कसं सगळ्यांकडे पाहुणे आंबे खायला येतात, आपली माणसं कुठे जातात, त्यामुळे सगळे असे ह्याच्या त्याच्यात बिझी. त्यावेळेला कोणीच कमिट करायच्या मनस्थितीत नव्हतं, म्हणजे सगळं असं करून करून 12 जून आलं. आमचं 18 जूनला उद्घाटन करायचं पहिलं ठरवलेलं, 12 जूनला आमच्याकडे फक्त 12 ऍडमिशन झाल्या होत्या. आणि मग म्हटलं अरे म्हणजे बरं, आम्ही सगळं बजेट काढलं, 40 ची बॅच करायची होती, त्यांचा खर्च वगैरे सगळा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही बनवलेला, ठाण्याला आमच्या 2-3 मीटिंग झाल्या होत्या, त्या सगळ्यात ठाण्याच्या घंटाळीने त्याने अप्रूव्ह केलं होतं, कारण प्रोजेक्ट रिपोर्ट खूप चांगला झाला. आम्ही बारीक सारीक ते आले की त्यांचा इथे राहायचं, त्यांचा तिकिटांचा खर्च, हे सगळं सगळं धरून आम्ही काढला होता फी. आणि मग त्याच्यामध्ये नाश्ता आणि चहा असतो, शनिवारी चहा आणि बिस्किट, रविवारी सकाळी नाश्ता चहा सगळ्या स्टुडंट्सना, शिक्षकांचा जेवणाचा खर्च, त्यांचं येणं जाणं, हा सगळा धरून आम्ही जो बजेट काढलं होतं त्याला किमान 25 ऍडमिशन होणं गरजेचं होतं. आमच्या 12 झालेल्या, पण तरी संघाने असं मग सांगितलं की तुम्ही 16 केलेत तरी आम्ही करू, कारण या मॅडम फारच मेहनत घेत आहेत, रुचिताई खूप मेहनत घेत आहेत, तर उरलेला खर्च संघ बेअर करेल, पण 16 तरी व्हायला पाहिजे. 12 पुढे जात नव्हत्या. मग मी त्या म्हणजे आमचे तिकडचे जे सर मस्कर गुरुजी आणि ओक सर, त्या दोघांच्या सतत संपर्कात होते. अण्णांना अजून काही सांगितलं नव्हतं आम्ही असं की ऍडमिशन कमी झाल्यात वगैरे. मग त्यांना म्हटलं की सर तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे, सगळं ठीक आहे, पण ज्यांना मी तयार केलंय ऍडमिशन साठी ते आता खूप आशा लावून आहेत माझ्यासकट की आम्हाला हा शिकायला मिळणार आहे, त्यांना मी काय उत्तर देऊ? मी त्यांना इतकं पटवलंय ऍडमिशन घ्यायला, तर मी त्यांना उत्तर काय देऊ? मग असं म्हटल्यावर मस्कर सर पण अण्णांकडे गेले, अण्णांना म्हणाले की अण्णा रुचीने असं असं केलंय, मग तिचं असं की त्यांना काय सांगायचं, त्या सगळ्यांना घ्यायचंय. मग अण्णा म्हणाले बघा मग तुमचं तुम्ही. मस्कर सरांनी तेवढं उचलून धरलं की अण्णा नाही म्हणाले नाहीयेत. आणि असं करून ठरल्याप्रमाणे आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम, तो त्यांचं लेक्चर त्या दिवशी मस्कर सरांचं होतं, सगळी 6 टीचर्सची सगळी टीम आली होती, म्हणजे अजित ओक सर, मिता कर्वे, सुषमाताई सौंदर्तीकर, ज्योती कोटियन, जोशी सर आणि आभा साठे, हे सगळे 6 आमचे वर्षभराचे टीचर असणार होते, आणि शिवाय मस्कर सर आणि मृदुला चौधरी मॅडम, हे सगळे त्या दिवशी आले पहिल्या प्रोग्रॅमला. पहिला प्रोग्राम आमचा तो सकाळी सगळ्यांसाठी आम्ही ओपन, ऍडमिशन घ्या नका घेऊ, आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलं होतं की ऐकायला या, ते ओंकार साधण्यावर बोलणार होते सर, तर सगळ्यांसाठी खुला ठेवला होता. ते सगळं ऐकून किंवा त्या कोर्सची माहिती घेऊन तो आमचं लेक्चर जे काही 2 तासाचं प्रोग्राम म्हणजे ते सत्र होतं ते संपेपर्यंत आमच्या 30 ऍडमिशन झाल्या. आणि इथूनच नंतर लगेच मस्कर सरांनी वगैरे अण्णांना फोन केला, अण्णा एकदम खुश झाले, अरे 25 ची अपेक्षा तुम्ही 12 आणि 14 वर गेलात आणि पहिल्याच दिवशी 30 झाल्या. आम्हाला मग आता खात्री की आपला आता वर्ग 100% होणार,
वर्ग सुरू त्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पुढच्या आठवड्यापासून सुरू केला आणि सुरू केला आणि दुसऱ्या आठवड्यापर्यंत आमच्या 40 झाले 41 म्हणजे 39 झाल्या. शेवटच्या दोघी जणी होत्या त्या म्हणाल्या तुमची 40 बॅच आहे पण आम्ही दोघी अगदी जवळच्या मैत्रिणी आहोत आणि जवळ राहतो तर आम्हाला जायला यायला सोयीचं पडेल, आम्हाला दोघींना एकदम ऍडमिशन द्या. म्हटलं काही हरकत नाही. असं करून 41 झाल्या म्हणजे आम्हाला असं वाटलंच नव्हतं की 25 झाला तरी आपला बसेल खर्चाच्या दृष्टीने. 41 झाल्या, अतिशय सुंदर आमचं शिक्षण झालं आणि त्या शिक्षकांकडनं इतकं काही शिकायला मिळालं. त्या सगळ्यांचे स्वतःचे वेगवेगळे व्यवसाय आहेत, म्हणजे आता डॉक्टर अजित ओक डेंटिस्ट आहेत, गीताचं स्वतःचं काहीतरी, प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहे. असं नाहीये की ते फक्त हेच करतात आणि हे जे करतात ना ते विनामूल्य करतात, म्हणजे बाकीचं आपलं सगळं त्यांचं व्यवस्थित आहे पण हे मात्र ते एक रुपयाही न घेतात. पुन्हा ते लोक सकाळच्या तेजसने किंवा शताब्दीने म्हणजे आपापल्या घरातनं काहीच जे घर लांब आहे 5-5:15 ते लोक घर सोडायचे, ठाणा स्टेशन वर जायचे, इथे 11:30 करायला यायचे, मी किंवा मी नसले तर इतर कोणीतरी त्यांना आणायला जायचो, त्याच्यानंतर इथे राहायचे. शनिवारी आमचा दुपारी 4 ते 7:30 वर्ग असायचा, इथेच ते राहायचे. मग माझ्या घरी म्हणजे जेंट्स असतील ते तिथेच राहायचे, लेडीज माझ्या घरी राहायला यायच्या. रविवारी सकाळी आमचा परत 7 ते 11:30, त्याच्यानंतर दुपारी त्यांचं जेवण वगैरे झालं की परत ते संध्याकाळचे तेजस, जनशताब्दी, डबल डेकर, ज्याची तिकीट मिळतील त्यांनी ते परत जायचे. एकदा तर असं झालंय म्हणजे आभा आणि जोशी सर तर आले होते आणि त्यांना ते सोमवारी पहाटे पोचले होते, इतका प्रॉब्लेम होता ट्रेनचा. आणि परत त्यांचं सोमवारपासून रुटीन तिकडचे वर्ग सुरू व्हायचे, कारण तिकडे ते रोज शिक्षक म्हणून जातात, 2-2 तास ते रोज डिवोट करतात तिथे. आमचं वर्षभर आणि ते शिक्षक जे आहेत ते तिथे 15-15-20-20 वर्ष हेच बिचारे शिकवत आहेत. पण म्हणजे ते तिथे शिकवत आहेत पण ते ठाणा टू रत्नागिरी वर्षभर दर शनिवार रविवार येत होते, वर्षभर त्यांचे 2-2, 3-3 त्यांनी गट केले होते आणि ते दोघं तिघं यायचं. आणि इतकं त्यांचं प्लॅनिंग की त्या आठवड्याच्या आधी सोमवार मंगळवारकडे शनिवार रविवार काय शिकवलं जाणार आहे आणि कोण वर्ग घेणार आहे हे सगळं टाइम टेबल आम्हाला यायचं आणि आमचा वर्ग व्हायचा. अगदी शेवटी म्हणजे 17-18 मार्च नंतर ते लॉकडाऊन झालं, नाही तर तिथपर्यंत अतिशय सुंदर वर्ग झाला. त्यानंतर फक्त लॉकडाऊन मध्ये मग परीक्षा कशी, तर ते सुद्धा त्यांनी म्हणजे फार डिवोटेड लोक आहेत ती, मग त्यांनी आम्हाला प्रॅक्टिकल आसनांचे सगळ्यांचे व्हिडिओ करून त्यांना पाठवायचे होते आणि त्याच्यानंतर मग त्यांनी MCQ सगळं बनवून आमच्या परीक्षा घेतल्या आणि परीक्षा पण खूप चांगल्या प्रकारे झाल्या. सगळं झालं, सगळ्यांना आम्ही 41 लोक डिप्लोमा होल्डर झालो. आणि काय झालं होतं, जस्ट एक वर्ष आधी बिहार सॉरी हे आपलं कवी कुलगुरू कालिदास युनिव्हर्सिटी आहे, संस्कृत विश्वविद्यालय, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक, त्यांचा डिप्लोमा जो आहे तो त्यांचा MA खंडाळी मित्र मंडळाने सुरू केलं ठाण्याला. त्याला त्यांचं क्वालिफिकेशन काय असतं की तुमचं जर दुसरं कोणतं तरी ग्रॅज्युएशन असेल आणि त्यानंतर तुम्ही हा घंटाळीचा डिप्लोमा त्यांनी रेकॉग्नाइज केलाय की तो एवढा मोठा त्यांना डिप्लोमा मध्ये इतकं छान सिलेबस आहे की तो जर डिप्लोमा केला तुम्ही तुमच्या कोणत्याही बेसिक ग्रॅज्युएशन नंतर तर तुम्हाला योगामध्ये BA न करता डायरेक्ट MA ला ऍडमिशन मिळते. KKSU म्हणजे कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी जी आहे त्यांचं योगामध्ये BA आणि MA आहे. तर तुम्ही दुसरं तुमचं कोणतंही ग्रॅज्युएशन असेल कोणत्याही युनिव्हर्सिटीचं आणि खंटाळ्याचा तुम्ही डिप्लोमा केलेला असेल तर तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीच्या MA ला ऍडमिशन मिळते. आमचा ज्या डिप्लोमा होता, आमचा डिप्लोमा होता ते घंटाळी मित्र मंडळाचं 25वं वर्ष होतं आणि त्याच वर्षी त्यांनी MA सुरू केलं. त्यामुळे मग MA झाल्यावर त्यांच्या MA मुख्य प्रिन्सिपॉल आहेत मृदुला चौधरी मॅडम, डॉक्टर मृदुला चौधरी. मग माझे त्या सगळ्यांशी अतिशय छान स्नेहाचे संबंध आहेत. मग मी लगेच त्या संबंधांचा वशिला लावला मृदुला ताईकडे आणि सांगितलं आम्हाला MA ला पण ऍडमिशन द्या. आम्हाला MA पण द्या तुम्ही, म्हणजे असा अगदी आग्रह घेतला. मग त्यांनी पण ते मान्य केलं आणि आम्ही सगळ्यांनी आमच्या इथे 41 जण आपण डिप्लोमा झालो, त्यातल्या 11 लोकांनी आम्ही MA ला ऍडमिशन घेतली. आता आमचं आत्ताच फर्स्ट इयर पार पडलंय आणि आता 4 तारखेपासून कालच आम्हाला आमच्या म्हणजे घंटाळी मित्र मंडळ त्यांचं जे योगविद्या प्रबोधिनी हे कॉलेजचं नाव आहे, कालच आम्हाला मेसेज आले 4 सप्टेंबर पासून
सेकंड इयरचा फर्स्ट सेमिस्टर सुरू होणार आहे, सुरू होत आहे. ठीक आहे, बोल. असं आपलं सुरू झालं आणि मग डिप्लोमा झाल्यावर काही ना काहीतरी आपल्या योगाचा ऍक्टिव्हिटीज, मग मध्ये आता आपला योगा डे होता, त्याच्या आधी 8 दिवस आपण इथल्या रत्नागिरीमधले जेवढे ऑब्झर्वेशन होम किंवा मुलांची अनाथाश्रम आहेत, म्हणजे लांजाला मुलींचा आहे, देवरुखला मुलींचा आहे, रत्नागिरीतला माहेत, हे सगळे आणि लीगल एड कोर्टाचं असं आणि महाजनी फाउंडेशन आणि बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण असं सगळ्यांच्या ह्याच्यातनं मी एक सकाळचा ऑनलाईन 8 दिवसाचा वर्ग घेतलेला योगाचा. आणि दुसरा आपला एक बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्राकडनं आम्ही जे डिप्लोमा झाले त्यातले आम्ही 4-1 जण मिळून संध्याकाळी जानेवारी पासून आम्ही सुरुवात केलंय. जानेवारी 21 सिनियर सिटीजन साठी आम्ही एक वर्ग सुरू केलाय की त्यामध्ये आम्ही संध्याकाळी सोमवार ते शुक्रवार 5:30 ते 6:30 रोज आम्ही तो वर्ग घेतो. आमच्यातला एक एक जण घेतो तो वर्ग आणि सगळ्या सिनियर सिटीजन्सना खुर्चीत बसून करता येईल असं आम्ही तिथे शिकवतो. म्हणजे थोडे लूजनिंग, थोडे आसनं, खुर्चीत बसून ते सूर्य नमस्कार, मग थोडे ब्रीदिंग एक्सरसाइज. कन्सेप्ट अशी होती की आपण सगळे बाहेर पडतोय पण त्या लोकांना आपण बाहेर नेतच नाही होत म्हणजे ह्या कोरोनामुळे, आणि ते लोक अक्षरशः असे घरामध्ये अडकून पडल्यासारखे आहेत, त्यांना आपली बरोबरची माणसं सुद्धा समोर दिसत नाहीत. आता आमच्याकडे 9 जण आहेत सिनियर, म्हणजे ज्येष्ठ नागरिक 9 जण त्या वर्गामध्ये जानेवारी पासून आहेत, 9 आहेत, पण अतिशय छान ते लोक त्यात सहभागी होतात. आणि म्हणजे वेळेच्या 5 मिनिटं आधीच त्यांना असं जॉईन व्हायचंय जॉईन व्हायचंय असं असतं. आणि खूप छान प्रकारे तो उपक्रम आमचा चालू आहे बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्राकडनं, की चांगल्या प्रकारे सुरू झालेला उपक्रम आहे. हे जे नवीन नवीन उपक्रम तुम्ही चालू करता त्याचे काय ऍडव्हर्टाईज वगैरे करता का तुम्ही? व्हॉट्सअपवर करतो आम्ही, पण तरी फार बाकी ऍडव्हर्टाईज, म्हणजे तू तर म्हणतेस तो अँगल आहे तसा की आम्ही तशी फार मोठी ऍडव्हर्टाईज पण त्याची नाही करत होत. आम्ही व्हॉट्सअपवर करतोय, पण तरी सिनियर सिटीजन जेवढे येतील तेवढे आम्हाला हवे. मग आम्ही ते काय केलं की सिनियर सिटीजन म्हणजे ज्येष्ठ नागरिक संघाचे जे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळीकडे तो मेसेज सर्क्युलेट केला होता, करत असतो की जेवढे आम्हाला जास्त लोक येतील ते येऊ देत. म्हणून काही लोकांना जॉईन कोण करून देणार, मोबाईल ऑपरेट करणं हे इश्यूज असतात, नेटवर्कचे इश्यूज असतात, किंवा रोज त्यांना ती लिंक घेऊन ऑन करणं हे असे इश्यूज त्यांचे पण काही अडचणी असतात. किंवा काही लोकांना असं वाटतं संध्याकाळी 5:30 ते 6:30 वेळ मग आम्ही जरा बाहेर फिरायला जाऊ थोडंफार, आणि मग सकाळी आपण अगदी लवकर ठेवलं तर मग त्यांना एक दडपण येतं, अरे 1 वाजता आपण बसायचंय. म्हणून संध्याकाळचं की चहा जेवण दुपारचा झालेला असतो, 4 वाजता चहा झालेला असतो, तिथून परत 1.5 तास झालेला असतो, असं करून आम्ही 5:30 ते 6:30 आणि ती वेळ सगळ्यात जास्त कंटाळवाणी पण असते की त्या वेळात काय करायचं. त्यांचा खूप छान वेळ जातो, रमतात. आम्ही असं महिन्यात ना एखादा शुक्रवार तरी काहीतरी वेगळं, म्हणजे एखाद्या जरा बुद्धीला चालना देणारा खेळ, किंवा त्यांनी आठवणी सांगायच्या, एखाद्या देवस्थानची माहिती सांगायची, असं काही ना काहीतरी. शुक्रवारी आम्ही पहिला 1/2 तास सगळे थोडीशी आसनं प्राणायाम वगैरे सगळं झालं की उरलेला 1/2 तास असा महिन्यातला 1 वार तरी आम्ही घेत असतो. म्हणजे आता हा योगाचं हे जे तू सिनियर सिटीजन साठी घेतेस ते तुम्ही जे योगाचा डिप्लोमा केलेला जो ग्रुप आहे त्यांना मदतीला घेऊन तू हे चालू केलंयस. आणि हे आपलं बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्र म्हणजे राष्ट्रीय सेवा समितीच्या खाली आमचा जो ट्रस्ट आहे हा योगाचा एक वेगळी ब्रांच आहे, त्याच्यातनं हा केलेला आहे, पण त्याचं पॅरेंट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय सेवा समिती. अच्छा, म्हणजे ह्या पर्टिक्युलर उपक्रमाचा शिवप्रसाद फाउंडेशनशी तसा काही संबंध नाही आहे. तसं काही. अच्छा, म्हणजे तुझं हे त्या फाउंडेशनच्या बाहेरही तुझं काम चालू आहे. म्हणजे खरं सांगू का आपण अशी नावं देतो वेगळी फाउंडेशन हे ते, पण सगळे आपण एकच असतो आणि प्रत्येक जण आपण काही ना काहीतरी चांगल्यासाठीच करत असतो, त्यामुळे पण आपल्या सगळे आपण एकच आहोत असं की बाळासाहेब प्रशिक्षण केंद्र काय, शिवप्रसाद महाजनी फाउंडेशन, घंटाळी मित्र मंडळ, सगळे असे एकमेकांच्या सहकार्याने काही ना काही उपक्रम आपण चालू ठेवत असतो.
त्याच्यातनं कोणी कोणी येत असतात, जोडत असतात आणि सगळ्यांना जोडून पुढे जात असतो आपण एक 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 करत असं. अजून आता काही तू तुझं प्लॅन आउट केलंयस की पुढे अजून काही करायचे, म्हणजे नवीन काही उपक्रम आहेत करण्यासारखे किंवा तुझ्या डोक्यात काही कल्पना आहेत किंवा? हो, एक आहे उपक्रम की ज्याच्यासाठी मी जरा प्रयत्न करत होते पण तो माझ्याकडनं अजून झालेला नाहीये. तो म्हणजे सेंट झेवियर कॉलेजमध्ये ना एक सेंटर आहे. तिथे कसं आहे की जे व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक आहेत त्यांच्यासाठी ना एक सॉफ्टवेअर येतं की ती पुस्तकं जी असतात ती तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला ऑडिओ फॉर्म मध्ये येतात पुस्तकं. तर त्यांच्या पुस्तकांसाठी आपल्याला एडिट करावं लागतं कारण त्या सॉफ्टवेअर मध्ये जातं. तर तसं एडिट करणं त्याला तो एक OCR म्हणून ते एक सॉफ्टवेअर असतं किंवा त्या प्रकारचं ती टेक्नॉलॉजी ते घेऊन करायचं आहे डोक्यात. त्यासाठी मी त्यांना जाऊन भेटून आले होते. त्यांच्याकडचं एक पुस्तक मी त्यांना, त्यांचे काही नॉर्म्स असतात की एडिट करायचं म्हणजे आपल्याला फार काही करायचं नसतं, हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी कम्पेअर करायची, स्पेसिंग ठरलेलं असतं, मार्जिन ठरलेली असतात, ते सगळं चेक करायचं. OCR मध्ये एखादं कॅरेक्टर रीड होत नाही ते सगळं म्हणजे जिथे जिथे मिस होतात ती घालायची असतात. पण अतिशय सुंदर आहे आणि तो एक माझ्या मनामध्ये खूप प्रोजेक्ट आहे कारण आपल्याकडे ना असे खूप लोक असतात की ज्यांना करायची इच्छा असते पण बाहेर पडणं काही ना काही कारणाने शक्य नसतं. त्यांना बेसिक तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असेल तर घरात बसून तुम्ही हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी रीड करू शकता, तुम्ही जेवढी पुस्तकं कराल तेवढी अपलोड त्यांच्या साईटवर करू शकता. ती डेझी म्हणून एक साईट आहे त्याच्यावरती अपलोड केली. व्हिज्युअली इम्पेअर्ड लोक असतात ते त्याच्यावर डाउनलोड फ्री डाउनलोड देणार असतं. त्यांच्या कॉम्प्युटरला ती सॉफ्टवेअर असतात की तुम्हाला ऑडिओ बुक ऐकायला मिळतं त्या पुस्तकात. तर त्यासाठी हे जे एडिटिंग करणं असतं ना, एडिटिंग म्हणजे अतिशय सोपा जॉब आहे तो खरा मला करायचा आहे पण काही ना काही कारणाने मला ते OCR अजून मिळाला नाहीये. तो कार्यकर्ते तयार होतील, बरेच जण जे रिटायर झालेत आणि रिटायरमेंट व्हायच्या आधी ज्यांना कॉम्प्युटर मधलं चांगलं नॉलेज आहे म्हणजे फार टेक्नॉलॉजिकली फार नॉलेज असण्याची गरज नाहीये, बेसिक असलं एडिट करता येत आहे थोडंफार. एडिट सुद्धा असं काही तुम्हाला म्हणजे व्हिडिओ एडिट करायचा नाहीये, जस्ट तुम्हाला वर्ड फाईल वगैरे एडिट करायचे हार्ड कॉपी बघून. तर ते आणि हे कम्पेअर करणारे असले तरी होऊ शकेल. म्हणजे डोक्यामध्ये म्हणजे खूप ते आहे कारण तुम्ही कराल तेवढी पुस्तकं कमी आहे. ते लोक सुद्धा इतकं नॉलेज म्हणजे शिकतायत. तुम्ही जेवढी आता आपण सगळे असे वाचू शकतो आपल्याला त्याची किंमत कळत नाही पण त्यांना कोणीतरी ऐकलं किंवा वाचून दाखवलं तरच करणार असतं ना. त्यामुळे तो प्रोजेक्ट खूप माझ्या मनात आहे आणि तो OCR मिळवण्याचं माझं जरा चालू आहे. ते OCR म्हणून ते सॉफ्टवेअर मी एक मध्ये घेतलं पण त्याचं काही माझं ते सक्सेसफुल झालं नाही. तर त्याच्याबद्दल माझा माहिती घेणं आणि तो करणं आहे डोक्यात की नेक्स्ट कमिंग डेज मध्ये मला तो प्रोजेक्ट सुरू करायचा आहे की ज्याच्यासाठी बरेच कार्यकर्ते लागतील, बरेच जोडले जातील आणि होईल. आणि पुढचं म्हणजे अजून त्याला वेळ आहे पण बाळासाहेब योग प्रशिक्षण केंद्राकडनं इथे काही योगाचे कोर्सेस सुरू करायचे, महाजनी फाउंडेशनकडनं आपले आहेत ते चालूच राहतील, ते चालूच ठेवायचे आणि त्यामध्ये सुद्धा काही बचत गट त्यांच्यासाठी आपण किंवा गावांमध्ये मुलांना तिथल्या तिथे स्किल आपण एक शिक्षण द्यायचं कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी. आणि डोक्यामध्ये असं की बाबा सगळेजण कोकण सोडून जात आहेत कारण इथे उपजीविकेचं काहीच साधन नाही, तर त्या दृष्टीने त्यांना इथल्या इथे रोजगार होईल किंवा मार्केट मिळेल ह्यासाठी एकत्र यावे. अशासाठी काही आमच्या संघटनांकडनं म्हणजे फक्त महाजनी फाउंडेशन नाही तर दुसऱ्या संघटनांची मदत घेऊनही त्या दृष्टीने कामकाज सुरू आहे. म्हणजे अजून एक जनजागृती संघ म्हणून एक आमचा अजून एक संस्था आहे इथे, त्याच्यात पण मी आहे उपाध्यक्ष म्हणून सध्या. तर तिथून सुद्धा आमचा प्रयत्न सुरू आहे की आपण काय करू शकतोय, कसं काय पुढे जाऊ शकतोय. आताच आम्ही आणि रिलायन्स फाउंडेशन आमचं एक आता हे होणार आहे 30-31 पासून काही काही त्याच्यामध्ये वॅक्सिनेशनच्या दृष्टीने लोक आपल्याला जमू शकतायत का वगैरे असं काही ना काही करणं, त्यांना मोटिवेट, त्यांना रजिस्ट्रेशन करून देणं अशा दृष्टीने पण आमचे काही काम सुरू आहेत, करतोय त्याच्यावर काम. मला एक सांग की आता हे एवढ्या प्रकारच्या इतक्या संस्थांवरती कुठे अध्यक्ष कुठे उपाध्यक्ष कुठे ऍक्च्युअल काम करणं, वर तू ऍक्च्युअल लेवलला जाऊन पण काम करतेस. म्हणजे आता तू बघितलंस की
तुमच्या योगाच्या ऍडमिशन साठी तू स्वतः तिथे जाऊन बसून ऍडमिशनच्या फॉर्म साठी वगैरे असं म्हणजे कोणत्याही लेवलला तू काम करतेस आणि हे सगळं करून तुझा जो ऍक्च्युअली तुमची जी लॉची फर्म आहे हे तू रोजच्या रोज कसं काय हे बॅलन्स करतेस आणि शिवाय घरी सासू सासरेही आहेत त्यांचा त्यांचं म्हणजे कसं तुला मार्गदर्शन मिळतं सपोर्ट मिळतो कसं अगदी खरं सांगू ना की मी त्या दृष्टीने अतिशय नशीबवान आहे की मला माझ्या सासू सासऱ्यांचा प्रचंड सपोर्ट आहे म्हणजे माझ्या डोक्यात असे वेगवेगळे उपक्रम येत असतात आणि मी घरी सांगितलंय ना की माझ्या सासूबाई तेवढ्याच तत्परतेने मला मदत करतात म्हणजे सगळ्या गोष्टीत आता सासरे माझे 90 पूर्ण 91 वर्ष लागले सासूबाई माझ्या 84 पूर्ण आहे पण त्या दोघांचा म्हणजे आता मी म्हटलं आता मी एम ए करणार आहे नाही नाही कर मग माझी परीक्षा असताना सुद्धा त्या अगदी मला काही सकाळी काही काम करून देत नाहीत म्हणजे अभ्यास आणि दुसरं म्हणजे अगदी महत्वाचा माझा मुलगा की एक तर माझा मुलाचा आत्ताच लॉची परीक्षा संपली पुणे युनिव्हर्सिटी लास्ट इयर पण अजून रिझल्ट लागायचा आहे पण त्याचाही मला इतका म्हणजे जेव्हा हे सगळं घडलं प्रसादच्या बाबतीतलं त्यावेळेला तो जस्ट 11वीत गेला होता पण मला त्याच्यासाठी जराही त्याचा अभ्यास किंवा कशाही बाबतीत मला जराही वेळ नाही द्यावा लागला ते कधीच मला त्याचा म्हणजे शाळेत प्रसार असतानाही शाळेत असतानाही मला त्याचा अभ्यास नव्हता बघायला लागला तेव्हाही फुल टाइम मी वकिली करत होते सकाळी 10:15 येऊन रात्री 7:30 मी घरी जायचे अर्थात मला बघायला लागला नाही अभ्यासाच्या बाबतीत कारण तो स्वतः करत होता आणि त्याचं इतर जेवणखाण बघायला लागलं नाही कारण माझे सासू सासरे घरात त्यामुळे मी नेहमी म्हणते की जॉईंट फॅमिलीचा आपल्याला काही लोकांना तो अडसर वाटतो की आपल्याला फ्रीडम नाही पण म्हणजे मी असं नेहमी सांगते की नवीन मुला मुलींना की तुम्ही त्याचे फायदे बघा किती आहेत आज आता माझ्या मुलाला मला कुठेही मी एवढा वेळ बाहेर असूनही की मुलाच्या संस्कारांच्या बाबतीत खाण्याच्या बाबतीत कुठेही कमी झालेलं नाही कारण माझ्या सासूबाई घरात आहेत माझे सासरे घरात आहेत पूर्वी सासरे वकिली करत होते पण सासूबाई त्या स्वतः एज्युकेशन ऑफिसर होत्या त्यांनी त्यांच्या सासूबाई वयस्कर झाल्यावर रिटायरमेंट घेतली आणि त्यामुळे व्हॉलेंटिअरी घेतली होती आणि त्या स्वतः नोकरी केलेल्या असल्यामुळे त्यांचा माझ्या व्यवसाय करण्यालाही खूप पाठिंबा होता म्हणजे त्यांनी दोघांनीही तू हे करू नको ते करू नको किंवा या संघटनेत सगळे पुरुष आहेत तू जाऊ नकोस असं कोणत्याही बाबतीत त्यांनी मला कधीच अडवलेलं नाही कधीच नाही आणि तो एक विश्वास आणि जी ट्रान्सपरन्सी लागते ती आमच्या नात्यात आहे म्हणजे मी सुद्धा त्यांना न सांगता कोणतीच गोष्ट केली नाही किंवा मी आणि प्रसाद प्रसाद असताना सुद्धा त्यांना आम्ही प्रत्येक गोष्ट सांगायचो म्हणजे अगदी असं म्हटलं ना तर त्यांना न सांगता केलेल्या गोष्टी कोणत्या असतील की आम्ही घरात बोललो नाही होत ते म्हणजे आम्ही कधीतरी संध्याकाळी बाहेर खाऊन जायचो किंवा डबा खायचो नाही आणि डबा ऑफिसमधल्यांना द्यायचो आणि आम्ही बाहेर खायचो म्हणजे हे इतक्या लेवलचं सोडल्यास आम्ही कधी असं काही केलं नव्हतं की सांगायचं नाही अशा गोष्ट कधीच केली नव्हत्या एवढ्या अगदी अशा किरकोळ गोष्टीत आणि ते सुद्धा का आम्ही म्हणजे असं कधीतरी आम्हाला का असं मोह व्हायचं सांगूया नको तर मला खूप पित्त व्हायचं मग मी बाहेर खाल्लं की मला त्याचा त्रास व्हायचा काही वेळा प्रसाद लावायचा मग आम्हाला अर्थात घरातले मोठी लोक म्हणणारच ना तुम्हाला ते बाहेर कशाला खाता त्या गोष्टी सोडल्या तर आमचं खूप छान ट्रान्सपरंट आणि तेवढंच एकमेकांना अतिशय चांगलं रिलेशन आहे अतिशय चांगलं रिलेशन त्याच्यामुळे हे सगळं जमतं म्हणजे तुमच्या घरचा सपोर्ट असेल ना तर करू शकता तसंच माझ्या माहेरी सुद्धा आता मी दर महिन्यात जो एक आठवडा ठाण्याला जाते तेव्हा माझे आई वडील आणि भाऊ बहिणी आता 4 वर्षापूर्वी माझे वडील गेले तर तिथेच मी राहते तर तिथे माझा सख्खा भाऊ माझी सख्खी बहिणी माझी आई या सगळ्यांचा पण तेवढा सपोर्ट आहे म्हणजे ठाण्यातलं ऑफिस घेताना ऑफिसची जागा बघणं ह्या सगळ्या बाबतीत माझ्या भावानी आणि घरी माझ्या बहिणीनी आईनी की मी आता ऑफिसला जात्यावर मला डबा सगळ्या बाबतीत त्यांचं सुद्धा तेवढंच सहकार्य आहे आणि मगाशी म्हणलं तसं की माझ्या मैत्रिणी जी माझी अगदी जवळची स्मिता कर्वे आणि दुसरी विजया देवकर या दोघी तर पहिलं वर्षभर कुठलाही म्हणजे माझा वाढदिवस प्रसादचा वाढदिवस किंवा कोणताही सण तर तेव्हा त्यांची मुलं पण लहान होती पण त्या सोडून इथे रत्नागिरीत माझ्याजवळ येऊन राहायच्या की मला म्हणजे फील होऊ नये म्हणून आणि अजूनपर्यंत त्यांचा सहभाग आणि तितकाच मोठा सहभाग माझ्या ऑफिसच्या लोकांचा आहे ते सगळेजण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिले आणि हे जे सगळं आपण म्हणतो ना वकिली पण आणि प्रोजेक्ट
आमचं ते महाजनी फाउंडेशनचं जेव्हा वर्षाचं जे काही असतं आमचा कार्यक्रम, आम्ही गेस्ट बोलवतो आणि तो अख्खा दिवस पॅक असतो. सकाळी ब्लड डोनेशन, संध्याकाळी तो कार्यक्रम. पण आमच्या सगळ्या ऑफिसच्या मुली आता त्याच्यामध्ये इतक्या ट्रेंड झाल्या आहेत की एवढे बुके लागणार, त्याचे हे ट्रे, नंतर ह्या बाटल्या, म्हणजे आपल्या आपण ज्या पाण्याच्या बाटल्या, इतकं इतकं त्यांच्या डोक्यात तो सगळा कार्यक्रम फिट आहे की काही बघायला लागत नाही. त्या सगळं प्रॉपर अरेंज करतात सगळेच आमच्या ऑफिस मधले. अतिशय मला त्याने सगळ्यांनी म्हणजे खूपच असं एकजुटीने सगळे खूप छान काम केलं जातं. खूप लकी आहे त्या बाबतीत. नाही खूप खूपच छान वाटलं मला तुझी की तू इतकं करतेस सगळं काही आणि त्याच्यातून तुझं शिक्षणही चालू आहे, अजूनही बऱ्याच गोष्टी तू करतेस आणि हे असंच चालू राहू दे, खूप मोठी हो. आणि मला आज खरंच खूप आनंद झालाय की मी माझा जो काही आता एक इथे एक प्रेक्षक वर्ग निर्माण झालाय त्यांना मी तुझी ओळख करून देऊ शकली. म्हणजे मला अगदी असं तुला जाता जाता आवर्जून सांगावं असं वाटतं की जसं माझे ठाण्याचे मित्रमैत्रिणी, तसं ठाण्या रत्नागिरीत पण माझे काही मित्रमैत्रिणी आहेत, त्यांचा सुद्धा मला खूपच सपोर्ट झालेला आहे की कुठल्याही माझ्या अडचणीच्या गोष्टीला किंवा सणावाराला जेव्हा सुरुवातीला फार फील व्हायचं प्रसाद गेल्यानंतर, तर ते अगदी आवर्जून माझ्या घरी येऊन राहणार किंवा माझ्या बरोबर राहणार. आणि माझ्या घरामध्ये ज्या आमच्याकडे मदत करणाऱ्या, ज्या आपल्या म्हणजे आपल्या घरी असतात मदत करणाऱ्या, त्या लोकांचा सुद्धा तेवढाच मला मदत असते. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की डोक्यात माझ्या येणार, मी आयडिया बोलून दाखवणार आपण हे करायचंय आणि सगळेजण त्याला मदत करणार, म्हणजे सगळ्या हवाच मदत करणार. कोणीच असं म्हणत नाही काय तुम्ही ठरवता आणि आमच्या डोक्यावर टाकता, असं कोणीच म्हणत नाही. इतक्या वेगवेगळ्या आमच्या डोक्यात काहीतरी येत असतं कन्सेप्ट आणि आम्ही करत असतो, सगळे झपाटल्यासारखे काम करत असतात. आता म्हणजे अगदी आत्ताच तुला सांगायचं तर आता काही केल्या आपला व्हिडिओ कनेक्ट होत नव्हता किंवा काही केल्या ते लॅपटॉप आणि म्हणजे रोज हे करतो पण आज होत नव्हतं. पण तरीही म्हणजे माझ्या ऑफिस मधला आज गौरव पण आहे किंवा अतुल या सगळ्यांनी येऊन चला झाला हे करूया ते करूया असं करून त्याने ते जुळवून दिलं की त्या करतात. म्हणजे हेच मला सगळ्यांना सांगायला आवडतं की आपण थोडा एक पाय टाकला ना की सगळेजण मदत करतात. आणि स्वामी विवेकानंदांच त्यांचं जे कर्मयोग म्हणून आहे पुस्तक त्याच्यामध्ये खूप छान त्यांनी दिलंय की जेव्हा आपण म्हणतो ना की आपण कोणासाठी काहीतरी करतो तर ते तसं नसतं, ज्याच्यासाठी करता ना तो तुम्हाला ते करण्याची संधी देत असतो. म्हणजे हे तुम्ही करत नसता तुमचं काही ना काहीतरी ते तुमचं आपलं जे प्रारब्ध कर्म असतं ते तुम्ही फेडताय, पण तो फेडायला त्यांनी जर चान्स नाही दिला ना तर तुम्ही करू शकणार नाही. त्यामुळे स्वामी विवेकानंदांचंही नेहमीच आहे की आपण कोणाला देतो त्याच्यात आपला मोठेपणा नाहीये, उलट आपण जेव्हा देतो ना त्यावेळेला आपण त्याचं ऋण आहे आपल्यावर की तो ऍक्सेप्ट करतोय. आता एक साधं उदाहरण बघ ना, आपण रामरोटी ठरवलं आणि कोणी घेतलीच नाही तर काय होईल? भले आपल्या मनात येईल की आपण देऊ 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 10 रुपयात देऊ फुकट देऊ काय, पण कोणी आलंच नाही तर ते जे घेणार आहेत ना ते तुमच्यावर उपकार करत असतात, तुम्ही नसता त्यांच्यावर करत. असं स्वामी विवेकानंदांचं आहे की जो आपण करतो ते आपण नसतो करत, तो आपल्याला संधी देतोय की आपली जी कर्म आहेत ना ती आपल्याला एक्झॉस्ट करायची वापरायची संधी तो आपल्याला देत असतो जो ज्याच्यासाठी आपण करतो असं आपल्याला वाटतं ते. त्यामुळे त्या अँगलने आपण नेहमी हे बघितलं की आपण त्यांचे आभारी मानतो अरे की तुम्ही आम्हाला ही संधी देताय, हे आमच्यासाठी तुम्ही कितीतरी मोठं करताय की आम्ही तुम्ही संधी देताय म्हणून काम करू शकतो. तुम्ही आमची घेतलीच नाहीत, आम्ही जे काय करतो ऍक्टिव्हिटी त्याचा बेनिफिटच घेतला नाही तर आमच्या करण्याला काय उपयोग होईल? असं योगामध्ये हे खूप आपल्याला शिकायला मिळतं, खूप शिकायला मिळतं. आणि त्यामुळे तो जो सफर म्हणजे त्या प्रवासाला जे आम्ही लागलो योग शिक्षणाच्या, त्याचा पण ह्या सगळ्या वाटचालीमध्ये अतिशय उपयोग होतोय. आता म्हणजे तो आता जाणवतोय की किती ते शिकवतात, आपली इंडियन फिलॉसॉफी काय उत्कृष्ट आहे. आणि ती जर आपण शिकलो, भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास केला, योगामध्ये आपल्याला भारतीय तत्वज्ञान शिकवलं जातं, ते आपण शिकलो तर सगळ्यांचं जीवन अतिशय समृद्ध होऊ शकतं. याचा इतका रोजच्या जीवनात अशा पावला पावलाला त्याचा अनुभव आपल्याला येत असतो की हे सगळं आपल्या पूर्वजांनी आधीच ओळखलंय, त्याने आधीच सांगितलंय, आपण आज विचार करतोय त्याचा. म्हणून
की ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ती ऍक्सेप्ट, जे काही येत आहे ना ते स्वीकारा, त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. तुमचे प्रारब्ध कर्म आहेत, तुमचे संचित कर्म आहेत, ते सगळी स्वीकारा आणि पुढे जा. त्याचा कोणाचीच काही चूक नसते, कोणावरही त्याचा राग काढायचा नाहीये. जे आहे ते स्वीकारा. तो कसं वागेल हे नाही आपण ठरवू शकत, आपण कसं वागायचं हे आपण ठरवू शकतो. म्हणजे ते आम्हाला अण्णा, आमचे जे गुरुवर आहे अण्णा व्यवहार आहे, ते नेहमी असं म्हणायचे की माणसाला बोलायचं स्वातंत्र्य आहे, पण त्याचबरोबर माणसाला अजून एक स्वातंत्र्य आहे, ते म्हणजे गप्प राहण्याचं, की जे आपण वापरत नाही फारस. की प्रत्येकाला फ्रीडम टू रिॲक्ट आहे, पण फ्रीडम टू कीप सायलेंट पण आहे ना, मग ते दुसरं का नाही वापरत आपण. असे माणसं भेटत गेली, ते शिकवत गेले. आजी आजोबा माझे, त्यांनी पण खूप मला शिकवलं. माझ्या आईनी, आईचे पण प्रचंड, तिने मला छोट्या छोट्या गोष्टीतनं पण इतकं काही शिकवत गेले. म्हणजे हे मुद्दा मी तुला सांगते की माझं आणि माझ्या सासू सासऱ्यांचं जे अतिशय चांगलं रिलेशन आहे, त्याचं सगळं श्रेय मी माझ्या आई वडिलांना देईन. ही शिकवण लग्न ठरल्यावर आई आणि आजीने इतकं शिकवलं होतं की त्याचा खूप फायदा होऊन माझं आणि माझ्या सासरच्या सगळ्याच लोकांचे संबंध हे अतिशय कॉर्डियल, खूप चांगले, म्हणजे प्रेमाचे संबंध राहू शकले. अगदी मला छान वाटतं त्यामुळे. शेवटी आपले संस्कार, संस्कार फार महत्वाचे असतात. मला सांग की तू आता एम ए वगैरे करतेस, एक वर्ष झालं तुझं, आता परीक्षा पण झाली तुझी. ह्या एम ए झाल्यानंतर तू म्हणजे काय उपयोग करणार आहेस ह्या एम ए चा, म्हणजे काय उपयोग करायचा हो आहे. म्हणजे इथे बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्र आणि घंटाळी मित्र मंडळ यांच्या एकत्र जॉईंट कोलॅबोरेशनने इथे काही वर्ग सुरू करायचे असा मानस आहे. घंटाळी मित्र म्हणजे चालू करणार, हा, असं म्हणजे उपक्रम त्या दृष्टीने काही ना काहीतरी इथे सुरू करायचंय. आता आम्ही एम ए झाल्यावर लगेच काय आम्ही एक्सपर्ट टीचर नाही होणार, पण आता कसं होतं तिथल्या टीचर्सना दर शनिवार रविवार यायला लागू होते, तर निदान ते आमच्याकडनं जे सोपं सोपं असेल ते आमच्याकडनं करून घेऊ शकतील आणि कठीण असेल त्याला येतील. म्हणजे आम्ही त्यांना विनंती करू की कठीण आहे त्याला या, ते सोपं आहे ते आम्ही सुरुवातीला करू. तर असे थिअरीच्या दृष्टीने सर्टिफिकेट कोर्स असेल किंवा असे कोणते वेगवेगळे कोर्स त्यांच्या माध्यमातून आणि बाळासाहेब इथे सुरू करायचे असं खूप मानस आहे. आणि त्या दृष्टीने म्हणजे आम्हाला प्रयत्न करायचे की आपण इथे काहीतरी कायमस्वरूपी योगा सेंटर, कारण आपल्याकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात अशी योगाचं थिअरी शिक्षण देणारं कोणी नाहीये. तुम्हाला फार डायरेक्ट ठाणे मुंबई जावं लागतं, म्हणून मग ते इथे सुरू केलं तर इथल्या सगळ्याच मुलांना, आणि आता तर प्रत्येक त्या शालेय शिक्षणामध्ये योगा एज्युकेशन हे येणारच आहे कंपल्सरी. मुला मुलींना सगळ्यांनाच हा एक चांगला उपजीविकेचा पण मार्ग आहे ना. मग त्यासाठी आपण इथे थिअरी क्लासेस, थिअरी म्हणजे जे कोर्स आहेत ते डिप्लोमा म्हणजे असतील त्या प्रकारे, तर ते आपल्याला उपयोगी होऊ शकेल. आपल्या संस्थेचं नाव अजून अजून वाढवत न्यायचं ही एक खूप प्रामाणिक इच्छा आहे की बाळासाहेब पित्रे योग प्रशिक्षण केंद्र रत्नागिरीतलं एक छान सेंटर झालं पाहिजे. त्यासाठी जे करायला लागेल ते करायची इच्छा आहे. हे जे सगळे उपक्रम तुम्ही आता राबवताय, रामरोटी म्हण, आता रामरोटीचं तर तू सांगितलंस की त्याने तुम्हाला 20 रुपयात वगैरे जेवण वगैरे देतात, पण बाकीचे पण जे तुम्ही उपक्रम करत असता, तर खर्च तर प्रत्येक गोष्टीला येत असतो. ट्रस्ट म्हटल्यानंतर ह्या ट्रस्ट हे जास्त करून डोनेशन वगैरे ह्या गोष्टीवरतीच चालतात. मग डोनेशन मिळवण्यासाठी सगळे चॅरिटी प्रोग्राम वगैरे पण तुम्ही करता का किंवा काय? चॅरिटी प्रोग्राम केले नाहीये, पण आता कसे मित्रमैत्रिणी रत्नागिरीतले सगळे परिचित ते सगळे ना खूप आपणून देत असतात. ज्यांना ज्यांना माहिती कळते ते सगळे आपणून आपल्याकडे डोनेशन पाठवत असतात आणि चालू असत, म्हणजे थांबत नाही कुठलाही उपक्रम. आज पैसे नाही संस्थेकडे म्हणून थांबलेला नाहीये, आपल्या येतच असतात डोनेशन. छान, थँक्यू रुची, मला खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून आणि खूप छान माहिती मिळाली तुझ्याकडून. आणि जे जे काही तुझ्या मनात आहेत ते सगळे उपक्रम मस्त पूर्ण होऊ देत, आणि ज्या सगळ्या पूर्ण अशा म्हणजे ज्या काही तुझ्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत. त्याचा फायदा रत्नागिरीतल्या सगळ्यांना होणारच आहे. थँक्यू. आणि
म्हणजे छान गप्पा मारून सुद्धा की एक काहीतरी असं वाटतं की ठीक आहे हे अजून 4 लोकांपर्यंत उपक्रमाच्या बाबतीत गेलं तर, आणि किंवा असंही की सगळ्यांना हे की थांबून राहू नका, चालत राहा, कुठे मार्ग मिळतो. आणि माझी म्हणजे असं काही फार पूजा आमच्या करते असं नाहीये, पण माझी त्या देवावर त्या ईश्वरावर नितांत श्रद्धा आहे. म्हणजे काही लोक म्हणतात तू एवढा ब्लाइंडली का विश्वास टाकते कोणावर, तर त्याला माझं हेच म्हणणं असतं की जे माझ्या नशिबात आहे ते होणारच आहे. ब्लाइंडली याचा अर्थ काय रस्ता येऊन मी समोर अपटते गाडी चालवून असं नाही, पण विश्वास ठेवते एखाद्याने मला फसवलं तर एक तर माझ्या कर्मात आहे त्याच्याकडनं फसवून घेणं, आणि दुसरं त्याचं कर्म मला फसवणं. त्यामुळे की एक आपण ईश्वरावर विश्वास ठेवून चालत राहिलो, ह्याच्यात एक काय जाणवतं माहितीये, आपली एनर्जी ना त्याचा तो विचार करण्यात, निगेटिव्ह विचार करण्यात नाही खर्च होत. त्याने मला फसवलं तर, त्याने असं केलं तर, याच्यासाठी आपली एनर्जी नाही खर्च होत, पॉझिटिव्ह मध्येच खर्च होत राहते. ओके चला जाऊया पुढे अशी राहते आणि त्याचा फायदा होतो. तुझ्या पण सध्या ह्या चॅनलसाठी तुझी कन्सेप्ट तरी मला खूप आवडली, खूप छान कन्सेप्ट आहे. त्यामुळे तू असेच अशा अनेक महिलांना, अशा अनेक लोकांना आमच्या समोर आणशील आणि आम्ही आवडीने बघू ते. यासाठी तुला पण शुभेच्छा की असं खूप लोक इतकं प्रचंड काय काय करतात, म्हणजे त्या दृष्टीने माझं काहीच नाही, इतकं काम करतात, इतकं काम करतात आणि अनेक संकट येऊन करतात. तुझा पण खूप छान उपक्रम आहे. थँक्यू.